नमस्कार 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 आदरणीय प्राध्यापक मोनी ठोके सर, जागतिक साळी फाउंडेशन वर्ल्ड साळी फाउंडेशनच्या या व्यासपीठावरती 24व्या फेसबुक संवाद मालिकेमध्ये मी विजय वक्ते, जागतिक साळी फाउंडेशनचा संस्थापक, जागतिक साळी फाउंडेशनच्या प्रमुख विश्वस्त सौ निशा विजय वक्ते, जागतिक साळी फाउंडेशनचं सर्व विश्वस्त मंडळ आणि संपूर्ण विश्वामध्ये पसरलेला संपूर्ण जागतिक साळी फाउंडेशनचा WSF परिवार या सर्वांतर्फे मी आपलं आजच्या या फेसबुक संवाद मालिकेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. प्राध्यापक सर, आज आपल्या आपली मुलाखत घेण्यासाठी खरं तर आम्हाला आज हा आमच्या दृष्टीने आज हा भाग्याचा दिवस. एका साळी सूर्याला पाहत आहोत आम्ही, आज एका साळी सूर्याचं दर्शन घेत आहोत असं आम्हाला आज वाटतंय. खरं तर आपल्यासारखा आपल्या इतका प्रभावशाली आणि इंग्रजीमध्ये म्हणावं तर पॉवरफुल पर्सन मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही पाहिलेला नाही. मी जितकं जितकं आपल्याबद्दल जाणून आहे तितकी तितकी माझी उत्कंठा अजूनच वाढते. खरं तर मी आपल्याबद्दल भरपूर काही जाणून घेणार आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये ते शक्य होणार नाही, पण जेव्हाही कधी आपल्याशी नक्कीच सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करेन तर मला असं वाटतं की आपली भेट ही एक दोन तासाची नसावी तर ती संपूर्ण दिवसभराची असावी असं मला वाटतं. आजच्या या फेसबुक संवाद मालिकेमध्ये आपली मुलाखत घेण्यासाठी WSF चे तीन मोहरे आहेत. मी सगळ्यांची प्रथमतः आपल्याला ओळख करून देऊ इच्छितो. आमच्या पहिल्या आहेत डॉक्टर अपर्णा निमकर. डॉक्टर अपर्णा निमकर या सायकोथेरापिस्ट आहेत, मानसोपचार तज्ञ आहेत, मोटिवेशनल स्पीच साठी प्रसिद्ध आहेत, अनेक दूरदर्शन आणि आकाशवाणीवरती त्यांच्या मुलाखतीही प्रसिद्ध झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांना अत्यंत चांगल्या रीतीने घडवतात आणि इंग्लिश भाषेवरती त्यांचं उत्तम प्रभुत्व आहे. दुसऱ्या आहेत आमच्या सौ श्रद्धा संजीव साळी, बदलापूरवरून आहेत त्या. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, डॉक्टर विकास आमटे आणि सामाजिक क्षेत्राशी अत्यंत जवळचा परिचय असलेलं हे कुटुंब आहे. आणि सौ श्रद्धा संजीव साळी या प्राध्यापक आहेत, हिंदी भाषेवरती उत्तम प्रभुत्व आहे त्यांचं आणि कॉलेजमध्ये त्या हिंदी विषय शिकवतात. आणि विशेष म्हणजे आज एका प्राध्यापकाची मुलाखत घेण्यासाठी एक प्राध्यापक आमच्याकडे आहे उपलब्ध. तो श्रद्धा संजीव साळी या उत्तम साहित्यिक आहेत, उत्तम कवयित्री आहेत, उत्तम लेखन करतात, अत्यंत मृदू भाषा आहे त्यांची. आणि आमचे तिसरे निवेदक आहेत, त्यांना आपण ओळखत असालच, वर्ल्ड साळी फाउंडेशनचे ग्रँड अँकर श्री राजेश तांबडे. WSF ला भेटलेलं असं एक रत्न साळी रत्न जे वर्ल्ड साळी फाउंडेशनला श्री राजेश तांबडे यांच्या रूपाने भेटलेलं आहे. WSF चा कुठलाही कार्यक्रम असो आपल्याला आठवत असेल कदाचित की आपण जेव्हा सातारा जिल्हा साळी समाजाचा जनजागृती मेळावा नागठाण्याला घेतला होता त्यावेळेस त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री राजेश तांबडे यांनीच केलं होतं. श्री राजेश तांबडे हे उत्तम बोलतात. ते बोलतात तेव्हा असं वाटतं की ते बोलत राहावं आणि आपण फक्त ऐकत राहावं. मी जरी वक्ता असलो तरी ते बोलतात तेव्हा मी श्रोत्याची भूमिका घेत असतो. आणि राजेश तांबडे यांची आवाजाची कार्यशाळा व्हॉइस ऑफ कल्चर नावाचा एक सुंदर उपक्रम आहे. त्या उपक्रमाच्या माध्यमातून कसं बोलावं, काय बोलावं आणि कुठं बोलावं, आपण प्राध्यापक आहात त्यामुळे ही फार महत्वाची गोष्ट आहे की काय बोलावं, कुठं बोलावं आणि कसं बोलावं हे माणसाच्या आयुष्यात फार महत्वाचं आहे. नाहीतर माणसाचं आयुष्याचं वाटोळ करायला फारसा अवधी लागत नाही, परंतु ते मात्र कुठे बोलावं, कसं बोलावं आणि काय बोलावं हे चांगल्या रीतीने शिकवतात. व्हॉइस ऑफ कल्चर या त्यांच्या अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना ते शिकवतात. आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की त्यांचे असे काही विद्यार्थी आहेत की ते विद्यार्थी आज न्यूज चॅनलवरती न्यूज देण्याचं काम करतात आणि लार्सन अँड टुब्रो LNT कंपनीमध्ये ते नोकरीला आहेत. मी विजय वक्ते पुनश्च सौ श्रद्धा संजीव साळी, डॉक्टर अपर्णा निमकर आणि श्री राजेश तांबडे यांच्या वतीने आणि आपल्याला आज संपूर्ण जगभरामध्ये साळी समाजातीलच नाही तर अन्य जाती धर्मातील जे काही लोक जे काय ज्या काही व्यक्ती आपल्याला पाहत आहेत त्या सर्वांच्या वतीनं मी आपल्याला विनम्र अभिवादन करून या जागतिक साळी फाउंडेशनच्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. आपण माझं मनपूर्वक स्वागत केलं त्याबद्दल मी आपला अत्यंत मनापासून आभारी आहे. फेसबुक लाईव्हच्या तमाम आज रसिक प्रेक्षकांना
मला सांगायला आनंद वाटतोय की आज आपले प्रमुख पाहुणे प्रमुख वक्ते आहेत, अर्थातच प्राध्यापक, ज्येष्ठ विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक आणि समाज जनमानसांमध्ये ज्यांची ओळख आहे मोनी ठोके. पण मला वाटतं अर्थातच मोतीराम निवृत्ती ठोके. साहित्य विश्वातला एक मोती आणि समाज विश्वातला एक राम म्हणजे अर्थातच मोतीराम निवृत्ती ठोके. खर तर त्यांची ओळख करून देणं म्हणजे एक मोठं माझं भाग्य आहे की एवढ्या मोठ्या माणसाची ओळख मला आज या मुलाखतीच्या माध्यमातून करायला मिळते. अर्थातच साहित्य विश्वात ज्यांनी आपल्या लेखणीने एक आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे, तर जाणून घेऊया आपण त्यांच्या साहित्य विश्वातील कामगिरी. त्यांनी लिहिलेले ग्रंथ श्रमिकांचा कैवारी, वास्तव आणि दृष्टिकोन, आधुनिक महाराष्ट्राचे उद्गाते, युगप्रवर्तक, वेद चिंतनाचे, अस्मिता महाराष्ट्राची, यशवंतराव चव्हाण, कैफियत एका प्राध्यापकाची, इतिहासात डोकावताना, असे ग्रंथ त्यांच्या लेखणीतून साकारले गेले. यात आवर्जून मला सांगावं असं वाटतंय की अस्मिता महाराष्ट्राची, यशवंतराव चव्हाण या ग्रंथाची सन्माननीय शरद पवार यांनी त्यांना पत्र लिहून या ग्रंथाच्या लेखकांनी म्हणजे आपले मोतीराव निवृत्ती ठोके यांची दखल घेतलेली आहे. त्यानंतर श्रमिकांचा कैवारी या ग्रंथाचा काही भाग श्री स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात देखील समाविष्ट केलेला आहे आणि अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन जे आहे ते प्रसिद्ध झालेले आहेत. आज बऱ्याच त्यांच्या जीवनाचा जो पट आहे तो आपण उलगडणार आहोत, पण तत्पूर्वी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात इतिहासाचे अधिविख्याते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे 35 वर्ष आणि 5 महिन्यानंतर ऐच्छिक सेवानिवृत्ती त्यांनी घेतलेली आहे. तर असं बरंच साहित्य विश्वात त्यांचं काम आहे, त्यामुळे आज आपण त्यांना त्यांच्या एक एक जीवनाचं पैलू उलगडत जाणार आहोत. खर तर मला आज आनंद वाटतोय या गोष्टीसाठी की बराच वेळा वक्ता वाट बघत असतो की मला या व्यासपीठावर या व्यास मंचावर कधी एकदा उभं राहून बोलायला मिळतंय, पण WSFचा हा मंच ज्या वक्त्याची वाट बघत होता, ज्या प्रमुख पाहुण्यांची वाट बघत होता, त्यातलं एक पाहुणं आहे अर्थातच ते प्राध्यापक मोतीराम निवृत्ती ठोके. त्यामुळे पुन्हा एकदा तमाम निवेदकांतर्फे अपना आणि WSFतर्फे पाहुण्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या मुलाखतीला सुरुवात करूया. सर, मला जाणून घ्यायचंय तुमचं बालपण, तुमचा जन्म कुठे झाला, शिक्षण कसं झालं, नोकरी, या सगळ्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायचंय. प्रथमतः जागतिक साळी फाउंडेशननं माझी ही जी मुलाखत आयोजित केलेली आहे त्याबद्दल जागतिक साळी फाउंडेशनचे संस्थापक विजय वक्ते आणि विश्वस्ता सौभाग्यवती निशा वक्ते आणि आपला सगळा परिवार यांचा मी अत्यंत मनापासून आभारी आहे. त्यानंतर माझ्या संबंधी बोलत असताना आपण मी ज्येष्ठ विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक असं लिहिलेलं आहे आता आपण बोललो आहात, परंतु मी आपणाला अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो की ज्येष्ठ विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक हे शब्द फार मोठे वजनदार आहेत, त्या शब्दांना मी न्याय देऊ शकत नाही. या शब्दांना न्याय देणारे अनेक साहित्यिक महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत. वि स खांडेकर, रणजित देसाई, नासी फडके, पु ल देशपांडे यासारखे दिग्गज साहित्यिक महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर अनेक विचारवंत होऊन गेलेले आहेत, गोविंद पानसरे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, अनिल आवचट, प्राध्यापक प्राचार्य नरहर कुरुंदकर यासारखे दिग्गज विचारवंत होऊन गेलेले आहेत. तसा मी विचारवंत नाही, मी ज्येष्ठ विचारवंत नाही, मी इतिहासाचा एक अभ्यासक आहे आणि त्यामध्ये मला समाधान मिळालेलं आहे. इतिहास हा विषय माझ्या हृदयात गुंतलेला आहे आणि त्यामुळं माझ्याकडून जे लेखन झालेलं आहे त्या लेखनाचा मला आनंद काय आहे
तर मी लिहिलेली जी पुस्तक आहे त्यात संपादित केलेली पुस्तक आहेत, या पुस्तकांचा महाराष्ट्रातील 36 प्राध्यापकांनी एमफिल आणि पीएचडी पदवीसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोग केलेला आहे. आणि यापैकी काहींची लेखी पत्र आलेली आहेत, काहींचे फोन आलेले आहेत, काही प्रत्यक्ष येऊन मला भेटलेले आहेत. साताराला कॉलेज असताना भेटलेले आहेत, कराडला भेटलेले आहेत, आतीतला आलेले आहेत. आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, नागपूर विद्यापीठ नागपूर, या विद्यापीठातील प्राध्यापकांनी माझ्या ग्रंथांचा एमफिल आणि पीएचडी ही पदवी मिळवण्यासाठी संदर्भ ग्रंथ उपयोग केलेला आहे, याचा मला फार मोठा याचं मला फार मोठं मानसिक समाधान आहे. बरोबर सर, म्हणजे आपल्यामुळे पुढची पिढी घडते याचा आपल्याला कुठेतरी एक समाधान असतं, आपल्याला एक सन्मान असतो आपल्या स्वतःबद्दल, की आपल्या कामाची कोणीतरी दखल घेतोय, आणि याच्यापेक्षा मोठं पारितोषिक कोणतंच नाही मला वाटतं. पण आम्हाला जाणून घ्यायचंय तुमचं बालपण आणि तुमच्यावर हे लिखाणाचे संस्कार किंवा हे कसे झाले ते सर्व आम्हाला जाणून घ्यायचं. माझं गाव आतील, मूळ गावचं वडिलांचं गाव नेर्ले, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. आतीत हे वडिलांचं आजोळ. आजोळला आतीत आमचे वडील येऊन स्थायिक झाले. वडील हे आमच्या आजीला आणि आजोबांना एकच मुलगा होता आणि त्यामुळे ते इथे येऊन स्थायिक झाले आणि हेच आमचं गाव झालं. दुर्दैवानं आमच्या वडिलांचा कापडाचा व्यापार होता. 1948 साली दुसरं महायुद्ध झाल्यानंतर कापडावर रेसलिंग आलं आणि आमच्या वडिलांनी मुंबईवरून कापडाची एक गाठ विकत आणली आणि ती सातारा शेजारच्या बोगद्यामध्ये पोलिसांनी पकडली. त्या घटनेचा त्यांच्या मनावर फार मोठा परिणाम झाला आणि वडिलांचा स्वभाव हा अत्यंत धीरा स्वभाव होता. ते उधारी देत असताना फारसा विचार करत नव्हते. माणसंही त्यांना अधिक प्यारी होती. पैशाला तरी जीवनामध्ये दुय्यम स्थान दिलेलं होतं. माणसं मिळवणं, माणसामध्ये राहणं, गर्दी माणसांच्या गर्दीमध्ये राहणं ही त्यांची फार मोठी आवड होती. आणि त्यामुळे झालं काय की ज्यांच्याहून कापड आणलेलं होतं त्या मारवाड्यांचे पैसे द्यावे लागले आणि उधारी काही वसूल झाली नाही. त्यामुळे आमच्या वडिलांचं कापडाचं दुकान म्हणजे दिवाळखोरीमध्ये निघालं. त्यामुळे आम्हाला आर्थिक दारिद्र्य आलं. म्हणजे मला ज्यावेळेला कळायला लागलं त्यावेळेला आमच्या घरामध्ये फार मोठी गरिबी होती. अच्छा. आणि 50-55 वर्षापूर्वीचा जो काळ होता तो काळ आताच्या मानाने फार मागासलेला काळ होता. आपल्या साळी समाजासंबंधी बोलत असताना ग्रामीण भागामध्ये राहणारा साळी समाज याचा समस्या ह्या वेगळ्या आहेत आणि शहरामध्ये राहणारा साळी समाज आहे त्यांचा त्यांना काही फारस समस्या तोंड द्यावं लागत नाही. ग्रामीण भागामध्ये त्या काळात फार मोठ्या प्रमाणात जातीयवाद होता आणि आमचं घर तर मराठ्यांच्या आळीमध्ये होत. आम्ही 6 जण भाऊभाऊ होतो. त्या काळामध्ये आपल्याकडं म्हणजे साळी लोकांच्याकडे उजवी लोक म्हणून मराठी लोक पाहत होते. ते स्वतःला शहाणा कोळीचे समजत असत आणि आपल्या साळी लोकांना उजवी म्हणून कमी लेखत होते, कमी मानत होते. आता ते सगळं सांगण्यासारखं नाही, परंतु त्या घटनेचा माझ्या मनावर मला जसं कळायला लागलं तसा परिणाम झाला. आणि ह्या शहाणा कोळीच्या लोकांपेक्षा आपण काही कमी नाही हे त्यांना दाखवून द्यायचं अशा प्रकारची एक जिद्द माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि ह्या जिद्दीतून माझं व्यक्तिमत्व घडत गेलं. प्राथमिक शिक्षण माझं आतीतमध्ये झालं. जिल्हा परिषदेची शाळा जीवन शिक्षण विद्या मंदिर असं त्यावेळेला नाव होतं. या शाळेमध्ये माझं 1 ते 7 पर्यंत शिक्षण झालं. 7वीला मला 69% मार्क्स पडले त्यावेळेला. आणि त्यामुळं घरात मी भावांचा लाडका होतो. त्यांनी मला इंजिनियर करायचं म्हणून सातारच्या डेकन एज्युकेशन सोसायटीच्या निवडणूक या माध्यमिक शाळेमध्ये गाठलं. परंतु मी खेड्यात वाढलेलो होतो, मला शहराच्या मध्ये काही माहिती नव्हती. मी ज्या शाळेत गेलो ती शाळा फार मोठी दगडी शाळा म्हणून साताऱ्यामध्ये फार मोठी शाळा होती आणि त्या शाळेमध्ये
डॉक्टर सीनियर वकील आणि श्रीमंत लोकांची मुलं होती आणि मी खेड्यातून गेलो होतो, मी गांधी टोपी घालत होतो. अच्छा, त्यामुळं गांधी टोपीला त्यावेळेला हसत होते विद्यार्थी. अच्छा, आपल्या माहितीसाठी मी मुद्दाम सांगू. आठवीला मी टेक्निकलला होतो, माझ्या म्हणजे शिक्षणामध्ये बरेच बदल झालेले आहेत. मी टेक्निकलला होतो आणि 1962 सालचं नुकतंच चीनचं युद्ध झालेलं होतं आणि या चीनच्या युद्धासंबंधी आम्हाला सामायिक परीक्षेमध्ये हिंदीला आणि मराठीला निबंध लिहायला सांगितला होता. आणि सामायिकच्या परीक्षेमध्ये चीन आणि भारत या दोन राष्ट्रामध्ये झालेले जे युद्ध, त्या युद्धाच्या संबंधी मी जो निबंध लिहिला त्या माझ्या पेपरवर आपण येऊन भेटावे हिंदीचे आहे आणि मराठीचे आहे सरांनी लिहिलेलं होत. आणि मी ज्यावेळेला भेटायला गेलो, या ठिकाणी आपण ध्यानात घेतली पाहिजे, अत्यंत जबाबदारीनं मी हे बोलतो आहे की मी ब्राह्मण नाही हे त्यांना समजल्यानंतर त्यांनी मला कधीही कोणा बोलावलं नाही. ह्या घटनेचा माझ्या मनावर फार मोठा परिणाम झाला. आणि 1962 साली जे युद्ध झालं त्या युद्धाच्या वेळेला निधी जमवण्याचं काम, मदतीसाठी निधी जमवण्याचं काम दिलेलं होते विद्यार्थ्यांना, परंतु विद्यार्थ्यांनी घरून आई वडिलांकडून पैसा आणायचा नाही, विद्यार्थ्यांनी श्रमातून स्वतःच्या श्रमातून ह्या निधीसाठी पैसा आणायचा असं बंधन घातलेलं होतं. मी नुकतंच साताऱ्यामध्ये गेलो होतो आणि मी माझ्या नवीन होतो, मी मला कर्मतही नव्हते नीट, परंतु ज्यावेळेला आमच्या मुख्याध्यापकाने आमच्या समोर हा विचार मांडला त्यावेळेला मी मनात ठरवलं की आपण नगरपालिकेमध्ये जायचं, नगरपालिकेकडून एखादी बाग स्वच्छ करण्याचं काम मिळवायचं आणि त्यातून जे काही पैसे मिळतील ते आपण त्या निधीसाठी द्यायचे. आणि त्याप्रमाणे मी पुढाकार घेऊन त्यावेळेला सातारा नगरपालिकेची एका एक राजमाता सुमित्राजी भोसले हे उद्यान स्वच्छ करण्याचं काम मिळवलं. आम्ही 50 विद्यार्थी होतो, प्रत्यक्षात 45-1 विद्यार्थी आलेले होते. दिवसभर आम्ही काम केलं आणि आम्हाला जे काही पैसे मिळाले ते आम्ही निधीला जमा केले. माझा त्यातला पुढाकार पाहून त्यावेळचे शाला प्रमुख दासी देसाई हे पुन्हा बृहन महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजचे प्रिन्सिपल झाले. त्यांनी मला बोलावून घेतलं आणि तुम्ही एक अत्यंत आदर्श पायंडा पाडला याच वयामध्ये आणि तुमच्या ठिकाणी नेतृत्व करण्याचे काही गुण मला दिसतात असं त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं. अर्थात मला माझं मराठी या विषयावर अतिशय प्रेम, मराठी विषय माझा आवडीचा, भावानी मला इंजिनियर करायचं म्हणून टेक्निकला घातलेलं होतं. परंतु मला 9वी पासून जॉमेट्रिक आणि इलेक्ट्रिकल हा विषय जमत नव्हता, हायर अल्जेब्रा जमत नव्हता. परंतु एक ठरवलं होतं की आपण हेच विषय घेऊन SSC पास व्हायचं आणि त्याप्रमाणे 1966 साली मी SSC पास झालो. परंतु मी ठरवलं की आपले हे विषय, आपल्याला हे विषय जमणार नाहीत, इंजिनिअरला जाण्याची आपल्याला आवड नाही, ते आपल्या ह्याच्यामध्ये असावं लागतं आवड. त्यामुळं मी आर्ट्सला गेलो आणि आर्ट्सला माझे विषय मी त्या ठिकाणी फार रमलो. मी SYBL असताना SYBAची परीक्षा देण्यासाठी मी कॉलेजवर गेलो. सकाळी 11 चालू होणारा पेपर, हा बैठकीची व्यवस्था कॉलेजकडून काहीतरी बिघडली आणि त्यामुळे 11 चालू होणारा पेपर हा 11:15 चालू झाला. त्यामुळे दुपारी आमचा 2 वाजता इंग्रजीचा पेपर होता पहिलाच. त्यामुळे आम्ही 3 वाजता परीक्षाच्या हॉलमध्ये गेलो. मी जाऊन बसलो तेवढ्यात आमचे वडील वारले म्हणून आमचे पाहुणे मला नेण्यासाठी आले. मी परीक्षा न देता मी तसाच वडिलांना पाहण्यासाठी मी घरी आलो, ट्रकनं आलो मी धावपळ करत. आता मी अशा प्रकारचं दुःख पाहिलेलं नव्हतं. मी 10-15 मिनिटातच बेशुद्ध पडलो आणि वडिलांना न्यायच्या वेळेला डॉक्टरना बोलवून मला एक इंजेक्शन दिलं दर्शन घेण्यापुरतं माझ्या ठिकाणी
मी जागृत व्हावा म्हणून, जागा व्हावा म्हणून. आणि मी जागा जाऊन मी कसं तरी दर्शन घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी माझा लॉजिकचा पेपर होता. अशा अवस्थेमध्ये मी लॉजिकचा पेपर दिला. त्यानंतर पुन्हा तीन विषय होते. त्या तीन विषयापैकी मी दोन विषयांची परीक्षा दिली. एकूण पाच विषयापैकी तीन विषयांची मी परीक्षा दिली आणि दोन विषय मी पुढच्या वर्षी सोडवायचे असे मी ठरवलं. सुदैवानं मी पाच जे तीन विषय दिले त्या विषयामध्ये मी पाच झालो आणि टीवायबीला गेलो. आणि ऑक्टोबरला ते दोन्ही विषय मी सोडवले. दरम्यान काय झालं, दरम्यान शिवाजी विद्यापीठात नुकतीच राष्ट्रीय सेवा युनिट चालू केलेली होती. विद्यार्थी कल्याण मंडळ हे सुरू केलेलं होतं आणि आमच्या प्राध्यापकांनी त्या विद्यार्थी कल्याण मंडळावर माझं नाव प्राचार्यांना सुचवलं. प्राचार्यांनी माझं नाव विद्यापीठाला कळवलं. आता मला तारीख निश्चित आठवत नाही, परंतु 1969 साली ऑगस्ट 1969 साली शिवाजी विद्यापीठाच्या कार्यकक्षातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, संबंधित विभागाचे प्राध्यापक आणि काही कॉलेजचे दोन प्रतिनिधी होते, काही कॉलेजचे एक प्रतिनिधी, अशा सगळ्यांची मीटिंग होती कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या शाहू हॉलमध्ये. आता मी विद्यापीठात प्रथमतच गेलो होतो. त्याला प्राचार्य वजनदार असत, त्याचा पोशाख वगैरे भारदस्त असत. आता सगळ्याच गोष्टींचं अवमूल्यन झालेलं आहे. तेव्हा त्या ठिकाणी मीटिंग अप्पासाहेब डॉक्टर अप्पासाहेब पवार हे त्या मीटिंगचे अध्यक्ष होते आणि कुलसचिव उषा इतापे ह्याही त्या मीटिंगला हजर होत्या. विषयाला सुरुवात झाली, कुठल्या कुठल्या महाविद्यालयानं विद्यार्थी कल्याण मंडळामध्ये काय काय काम केलेलं आहे. आता मी आमच्या प्राध्यापकांना विचारलं होतं की विद्यार्थी कल्याण मंडळ म्हणजे काय, पण त्याला सांगता आलं नव्हतं, प्राध्यापकांना सांगता आलं नव्हतं. मग मी अर्धा पाऊण तास मीटिंग कशी चाललेली आहे हे मी पाहिलं आणि त्यानंतर पाऊण तासानंतर मी बोलायला उभा राहिलो. विद्यापीठामध्ये बोलण्याचा माझा पहिलाच प्रसंग होता. आणि मी त्याला त्यावेळेला असं सांगितलं की जी संस्था विद्यापीठाच्या पातळीवर स्थापन झालेली आहे त्या संस्थेला माझ्या माहितीप्रमाणे घटना नाही. अच्छा, कुठली विद्यापीठ पातळीवर ज्यावेळेला एखादी संस्था स्थापन होते त्यावेळेला त्या संस्थेला घटना असली पाहिजे. मला म्हटलं आश्चर्य वाटतं की विद्यापीठ पातळीवर विद्यार्थी कल्याण मंडळ संस्था विद्यापीठाने स्थापन केली आणि तिला घटना नाही, ही काहीतरी कमतरता आहे असं म्हटलं मला वाटतं. आणि मग मी बोलल्यानंतर तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की जवळजवळ 2 तास याच विषयावर संबंधित प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी यांची चर्चा झाली आणि 2 तासानंतर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अप्पासाहेब पवार हे उभे राहिले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की छत्रपती शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी मुनी ठोके यांनी या विद्यार्थी कल्याण मंडळाला घटना असावी अशी जी मागणी केलेली आहे, गेली 2 तास आपण चर्चा करत आहोत, तर या ठिकाणी या संस्थेला घटना तयार करण्यासाठी घटना समिती नेमण्यात येईल, घटना तयार करण्यात येईल असं त्यांनी त्याच वेळेला जाहीर केलं. आणि माझी सूचना डॉक्टर अप्पासाहेब पवारांना अत्यंत आवडली. त्यांनी मीटिंग झाल्यानंतर मला त्यांच्या कार्यालयामध्ये बोलावून घेतलं आणि त्याच वेळेला माझी माहिती त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहून घेतली. पुन्हा या विद्यार्थी कल्याण मंडळाची 5 जणांची प्रत्येक जिल्ह्यातून 1 विद्यार्थी प्रतिनिधी, तर सातारा जिल्ह्यातून माझी निवड त्या विद्यार्थी कल्याण मंडळामध्ये झाली. अशा पद्धतीनं शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळावर माझी निवड झाल्यानंतर मला काम करण्याचा मोठा हुरूप आला. डॉक्टर अप्पासाहेब पवार यांनी माझं फार मोठं कौतुक केलं आणि माझं बी ए झाल्यानंतर मी एम ए करण्यासाठी शिवाजी विद्यापीठात गेलो आणि शिवाजी विद्यापीठामध्ये गेल्यानंतर मला तिथं कर्मनाश झालेला. कर्मनाश, मी 2 घरी परत आलो, परंतु घरच्या लोकांची इच्छा होती की तू एम ए झालं पाहिजे आणि मग ना इलाजानं मी परत गेलो. आणि त्या ठिकाणी असं रुळलो की आपला विश्वासही बसणार नाही.
तिथे मी गेल्यानंतर मला एक एक विद्यार्थी एम ए चे विद्यार्थी येऊन मला भेटत असत आणि त्यांना माहीत झालं होतं की यांचा आणि साहेब थोरल्या साहेबांचा जवळचा संबंध निर्माण झालेला आहे हे विद्यार्थ्यांना माहीत झालेलं होतं. तुम्हाला आता ह्या गोष्टी सांगणं योग्य नाही परंतु माहितीसाठी सांगतो की त्यावेळेला आप्पासाहेब पवार यांच्या जवळ एक विद्यार्थ्यांचा मोठा प्रभाव असणारा गट होता आणि तो सामान्य विद्यार्थ्यांना एम ए एमएससीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मताप्रमाणे वागलं नाही तर दम देत असे. अच्छा. मग आमच्या सातारा जिल्ह्यातल्या तारगावचा एक विद्यार्थी माझ्या समोरच राहत होता होता तो माझ्या खोलीकडे आला खोलीमध्ये आला आणि मला त्याला सांगितलं की त्यावेळेचे जे नेते होते त्या नेत्याची मी विद्यार्थी नेते जे होते साहेबांच्या जवळ त्याची मी नावं घेत नाही की हे आम्हाला दम देतात की तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे वागलं नाही तर संबंधित विभाग प्रमुखांना सांगून तुमचा क्लास आम्ही काढून घेऊ अशा प्रकारची दमबाजी ते करत असत. अशा काही तक्रारी माझ्याकडे आल्या. अर्धा तक्रारी आल्यानंतर एक दिवस मी साहेबांच्याकडे गेलो आणि साहेबांना मी ह्या सविस्तर माझ्याकडे अशा तक्रारी आल्या त्याचं सांगितलं. साहेबांनी त्या तक्रारी ऐकल्यानंतर साहेब तक्रारच गेले आणि मला म्हणाले की आपण तिन्ही त्यावेळेस तीन हॉस्टेल्स होती शिवाजी विद्यापीठामध्ये एक मुलींचं आणि विद्यार्थ्यांची दोन त्या तीन हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांची त्यांनी एकत्रित बैठक बोलावली आणि त्या बैठकीमध्ये मला जे अनुभव आले त्या अनुभव मी स्पष्टपणे सांगितले आणि त्या बैठकीमधूनच शिवाजी विद्यापीठामध्ये माझ्या नेतृत्वाचा उदय झाला. अच्छा. ते नेतृत्व अगोदरच होत ते माझ्याकडे येत होते दोन दोन रात्रीच्या दोन दोन वाजेपर्यंत मी चर्चा करून त्यांचं मी सगळं ऐकत होतं पण मनामध्ये मी ते ठरवलं होतं की आपण विद्यार्थ्यांच्यावर होणारा अन्याय ठामपणे मोडून काढायचा त्यासाठी किती किंमत मोजावी लागली. मी तरुण होतो मी माझा स्वभाव धाडशे होता चळवळे होता त्यामुळं मला कुठल्याही प्रकारचं दडपण त्यासाठी वाटलं नाही आणि हा होणारा अन्याय दूर करण्यामध्ये मला यश आलं हे अतिशय महत्वाचं. तरी पण सर तुम्ही 35 वर्ष आणि 5 महिने स्वामी विवेकानंद विद्यापीठाच्या महाविद्यालयामध्ये नोकरी केली आणि सगळ्या तुमचा जो बालपणाचा जो सगळीच प्रवास जो आहे तो आमच्या समोर उभा राहतोय. पण आपण पुढे जाऊया पुढचा प्रश्न घेऊया आणि अजून काही विषयानं आपण पानं उलगडत जाऊया. नमस्कार. नमस्कार. ऍक्च्युली तुम्ही जेव्हा हे सगळं सांगताय ना आम्ही तुमच्या प्रवासामध्ये त्या काळामध्ये गेलोय आणि आम्ही ऍक्च्युली ते सगळं डोळ्यासमोर चित्र उभं झालंय आमच्या आणि आम्ही ते अनुभवतोय की आपलं जे व्यक्तिमत्व आहे हे एकदम निर्भीड व्यक्तिमत्व आहे. आत्मविश्वास ठासून भरल्यामुळे अन्यायाच्या विरुद्ध बोलण्यास आपल्याला जराही हिचकिच वाटत नाही आणि समोरच्या व्यक्तीला आपलं मत स्पष्टपणे सांगता येणं ही सर्वात मोठी कला आहे आणि स्किल आहे असं म्हटलं जातं. आपण आता ज्या काही इन्सिडेंट्स सांगितले ज्या काही घटना सांगितल्या त्याच्यामधून असं लक्षात येते की आपण शालेय जीवनापासूनच अतिशय धाडसी आणि नेतृत्व गुण असलेले आहात आणि परखड बोलणं किंवा स्पष्ट वक्तेपणा म्हणतो हा आपल्यामध्ये दिसून येतोय. तर आपली ही लीडरशिप क्वालिटी परखड स्पष्टपणे बोलणं समोरच्याला मुद्दा नीट समजावून सांगणं आणि शिवाय आपण शालेय जीवनातच शिक्षण घेतानाच लिखाणाची सुरुवात केली तर हे सगळं कसं काय मॅनेज केलं आपण कशी काय या सगळ्या गोष्टींना स्वतःला आकलन करून सुरुवात केलीत हे थोडस माझ्या मनामध्ये विचार येत आहेत. सुदैवानं काय झालं की मला मोठ्या माणसांचा प्रथम पासून सहवास मिळाला. मी ज्या वेळेला इथं प्राथमिक शाळेमध्ये शिकत होतो तेव्हा प्राथमिक शाळेतील गुरुजींचा माझा फार जवळचा संबंध होता. ज्यावेळेला मी माध्यमिक शाळेत निवडून शिकला गेलो त्यावेळेला त्यातील काही शिक्षकांचा प्रतिष्ठा शाळा प्रमुखांचा अतिशय जवळचा संबंध आला. कॉलेजमध्ये तर प्राचार्याचा मी लाडकाच होतो त्यावेळेला प्राचार्य एस के गुणगुणे हे प्राचार्य होते. अचानकपणे
एका एक मी अपॉइंट लिहिला असेल आणि कॉलेजमध्ये बाहेरच्या व्यक्तीचं भाषण ठेवलेलं होतं आणि ते भाषण संपल्यानंतर अचानकपणे मला एका प्राध्यापकाने सांगितलं की तू आभार मान म्हणून आणि मी उभं राहून आभार मानले. सुदैवानं मला बोलण्याची सवय होती लहानपणापासून, त्यामुळे ते मी अत्यंत न भीता आणि व्यवस्थित आभार मानले आणि ते मी मानलेले आभार प्राचार्य इसके मुलींना आवडले आणि त्यांनी लगेच मला त्यांच्या केबिन मध्ये नेलं. असे काही सर प्रसंग आले आणि ज्या वेळेला मोठ्या माणसांच्या कडून आपल्याला शाबासकी मिळते तेव्हा आपण करतोय ते बरोबर करतो असा आपला आत्मविश्वास वाढतो आणि त्या दिशेने आपण धासानं पाऊल टाकतो. परंतु एक गोष्ट आपण ध्यानामध्ये घेतली पाहिजे की विद्यार्थी असताना स्पष्ट वक्तेपणा हा गुण ठरतो, मी अनुभवलेला. परंतु ज्यावेळेला आपण नोकरी करतो त्यावेळेला स्पष्ट वक्तेपणा हा अवगुण ठरतो. अगदी बरोबर. संस्थाचालकांना मी त्यांच्या जवळचा होतो तरी माझा स्पष्ट वक्तेपणा आवडत नव्हता आणि त्यामुळं मला जेवढी संधी मिळायला पाहिजे होती तेवढी संधी मला संस्थेमध्ये काम करायला मिळाली नाही. त्याला माझा स्पष्ट वक्तेपणा ही बाब नडली आणि कुठल्याही पदासाठी आपल्याला प्राचार्यपद मिळावं, आपल्याला आजीव सभासद म्हणून संस्थेने घ्यावं असं माझ्या डोक्यामध्ये कधीच नव्हतं. मनामध्ये जे आपल्या मनामध्ये जे विचार रुजलेले होते त्या विचारांना घट्ट धरून राहणं, आपल्याला जे तत्व समजले त्या तत्वाशी एकनिष्ठ राहणं, समाजासाठी जी तत्व उपयोगी पडतात, समाजाला पुढे नेणारी जी तत्व आहेत, जे विचार समाजाला पुढे नेणारे आहेत, त्या विचाराशी आपण बांधिलकी ठेवली पाहिजे. त्या विचाराकरिता त्या विचारांचा त्याग, प्राचार्यपद मिळावं किंवा असं आजीव सभासद मिळावं यासाठी करायचं हे कधी डोक्यातच आलं नाही. आणि त्यामुळं अर्थात मी प्राचार्य झालो नाही किंवा आजीव सभासद झालो नाही याचं मला अजिबात दुःख नाही. याचं कारण असं आहे की आज श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे जे कार्याध्यक्ष आहेत त्यावेळेला ते बरेच वर्ष सेक्रेटरी होते, त्या अभय कुमार साळुंके यांच्या समोर आम्हाला असणारे प्राचार्य उभे राहू शकत नव्हते. त्या अभय कुमार साळुंकेना प्राचार्य भ्यायचे आणि शिपाई जसा उभा राहतो तसे त्यांच्या समोर उभे राहायचे. परंतु माझ्या बाबतीमध्ये हे नव्हतं. हे जे समाधान आहे हे समाधान तुम्हाला पैशाने मिळणार नाही. हे मी समाधान पाहिलेलं आहे. तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल, मी ज्यावेळेला शिवाजी विद्यापीठात एम एचा विद्यार्थी होतो सक्तीनं नव्हे प्रेमानं माझं मालिश करायला प्रत्येक रविवारी शिपाई येत होते. हे सांगून विश्वास बसणार नाही. मालिश करायला मी एम ए ला विद्यार्थी असताना विद्यापीठातले शिपाई येत होते, म्हणून त्याचा मी गैरफायदा घेतला, त्यांना राखून घेतलं नाही. काय झालेलं होतं की एकदा इंग्लिश डिपार्टमेंट मध्ये दोन प्राध्यापकांचे दोन कट पडलेले होते. एक ठाकूर म्हणून उत्तर प्रदेशामधले होते आणि दुसरे नाईक म्हणून प्रॉपर कोल्हापूरचे होते. त्या दोघांच्या मध्ये तीव्र मतभेद निर्माण झालेले होते, त्यामुळं खालच्या पातळीवर जाऊन नायकांच्याकडे विद्यार्थी गेले तर ठाकूरांनी दम द्यायचा, तुम्ही त्यांच्याकडे गेला तर तुम्हाला मी क्लास देणार नाही, हे घडलेलं आहे. आणि ठाकूरांच्याकडे गेले तर नायकांनी दम द्यायचा विद्यार्थ्यांना की तुम्ही त्यांच्याकडे गेला तर तुम्हाला मी क्लास देणार नाही. त्या प्राध्यापकांच्या हातामध्ये एक क्लास होता एम एचा. तर इंग्लिश डिपार्टमेंटला माझ्याबरोबर शिवाजी कडला असणारा जगन्नाथ साबळे म्हणून हा विद्यार्थी होता, तो माझ्या विंगलाच राहत होता. तो माझ्याकडे आल्यानं आम्हाला असायचे आमचे प्राध्यापक डॉक्टर ठाकूर, डॉक्टर जे पी नाईक असा प्रकारचा दम देतात, आम्हाला हे कुलगुरूंना सांगायचं आहे, तुम्ही आमच्या उपर या. तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही इंग्लिश डिपार्टमेंटचे आहात, मी इतिहास डिपार्टमेंटचा आहे. मला जर साहेबांनी विचारलं की तुमचा
इंग्लिश तुम्ही इतिहास डिपार्टमेंटचे आहात, तुमचा इंग्लिश डिपार्टमेंटचे काय संबंध आहे असं जर मला साहेबांनी विचारलं तर मला काय उत्तर देता येणार नाही, माझा अपमान होईल, मी काय येणार नाही. अच्छा, त्यांना मी स्पष्ट सांगितलं, म्हणलं आपली मैत्री वेगळी आणि ह्या प्रकारची दिसणं घेणं हे मला शक्य नाही. मग 8-10 दिवस गेल्यानंतर प्रॉपर कोल्हापूर सिटीतील प्रॉपर कोल्हापूर मध्ये राहणारे 8-10 विद्यार्थी 2 गाड्या करून आले, त्यावेळा कार आणि माझे ते साबळे म्हणून जे मित्र होते त्यांना घेऊन माझ्या खोलीवर आले. जवळजवळ 15-16 विद्यार्थी होते आणि त्यांनी फक्त सांगितले की तुम्ही एक शब्दही बोलू नका, फक्त तुम्ही आमच्यावर चला. नाईला झाला, मी त्यांच्याकडे गेलो. आता त्यांना मी म्हणालो की प्रथमतः आपण कुलसचिव उषा इतापे यांच्याकडे जाऊया, त्यांच्या कानावर ही तुमची तक्रार घालूया, ते काय म्हणतात ते पाहून मग आपण कुलगुरूंच्याकडे जाऊया. मग आम्ही सगळेजण उषा इतापेंच्याकडे गेलो. विद्यार्थ्यांनी तक्रार सांगितली आणि त्या कुलसचिव मलाच म्हणाल्या हे अतिशय महत्वाचं आहे आणि ह्यात एकही शब्द खोटा नाही की ठोके तुम्हाला ह्या विद्यार्थ्यांनी ही तक्रार सांगितल्या तुम्ही लगेच यायला पाहिजे होत, तुम्ही का उशिरा आला असा मला उलटा त्यांनी प्रश्न केला. अहो मॅडम म्हणलं, मी इंग्लिश मी हिस्ट्री डिपार्टमेंटचा, तक्रार इंग्लिश डिपार्टमेंटची आहे. तुम्ही जर मला असं विचारलं असतं की तुमचा इंग्लिश डिपार्टमेंटशी काय संबंध आहे, तिथं मला काय उत्तर देता आलं नसतं. नाही म्हणजे तुम्हाला आम्ही मानलेलं आहे, हे अतिशय महत्वाचं आहे, तुम्हाला आम्ही मानलेलं आहे, तुमच्याकडे विद्यार्थ्यांची तक्रार आल्याबरोबर तुम्ही आमच्याकडे आलं पाहिजे. पण सर तुम्ही जे म्हणताना स्पष्ट वक्तेपणा, स्पष्ट वक्तेपणा हा तुमच्या नेहमी भाषणात पण जाणवतो आणि जी ग्रंथांची नावं जी आहेत तुमच्या त्या लिखाणात पण त्या नावात पण स्पष्ट वक्तेपणा जाणवतो. जर ती नावं जर मी वाचली आता, श्रमिकांचा कैवारी, वास्तव आणि दृष्टिक्षेप, आधुनिक महाराष्ट्राचे उद्गाते, युग प्रवर्तक, म्हणजे कुठेतरी असा कुठेतरी स्पष्ट वक्तेपणा त्या पुस्तकात असेल असं त्या नावांवरनं सुद्धा जाणवतो, जे तुमच्या लिखाणात पण स्पष्ट वक्तेपणा आहे आणि प्रत्येक मुलाखतीमध्ये असो किंवा भाषणात असो तो स्पष्ट वक्तेपणा जाणवतो. विजय सर काय वाटतं तुम्हाला? नाही नक्कीच, त्याच्याबद्दल काय दुमतच नाहीये. हा म्हणजे ते आता त्या म्हणजे सरांच्या बोलल्यानंतर नावं जरी मी ग्रंथांची वाचली तरी तुम्हाला ते असं जाणवते की स्पष्ट वक्तेपणा त्या नावात सुद्धा जाणवते आपल्याला असं. नाही ते आणि बोलताना स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, असं काय जे पटलं ते पटलं, नाही पटलं ते नाही पटलं, नाही पटलं. येस येस येस, चला पुढे जाऊया आपण. हा त्यानंतर कुलगुरूंच्या आम्ही गेलो. कुलगुरु म्हणजे अतिशय शिस्तीचे, त्यांनी आम्हाला गेल्यावर सांगितलं की 5 मिनिटात काय असेल ते सांगायचं, 10 मिनिट लागता उपयोगाचं नाही. त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांनी 1-7 मिनिटांमध्ये त्यांची तक्रार आहे ती तक्रार सांगितली. आणि पुढचं असं आहे की मला साहेब म्हणाले ठोके उद्या मी इंग्लिश डिपार्टमेंटची मीटिंग घेणार आहे आणि ते 10 विद्यार्थ्यांचा प्रश्न मी सोडवणार आहे उद्याच्या उद्या. फेब्रुवारी महिना होता, त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच मीटिंग झाली. विद्यार्थी संबंधित प्राध्यापकांना त्यांनी काय सांगायचं सांगितलं, पुन्हा परीक्षा एप्रिल पासून सुरू झाल्या आणि आम्ही जून मध्ये गेलो. अच्छा, दुसऱ्या वर्षासाठी जेव्हा आम्ही जून मध्ये गेलो तेव्हा आम्हाला समजलं की कुलगुरूंनी प्राध्यापक डॉक्टर नाईक यांना काढून टाकलं. ओके, आणि मग मी खडा त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि आताही माझ्या डोळ्यात पाणी आलं की आपण मुख्य माणसाला सांगितल्यानंतर एखादा माणूस जीवनातून उठत असेल तर ही आपली चूक आहे हे मला कोणा जाणवलं. अच्छा, की आपल्यावर साहेबांचा एवढा मोठा विश्वास आहे ना, आपण सांगितलं तर काय होत. वक्ते सर ही वस्तुस्थिती आहे, त्यामध्ये काहीही अतिशयोक्तीपणा नाही. त्यानंतर आता हे पुन्हा हे सगळं विद्यापीठामध्ये माहीत होत ना की कसं झालं कसं घडलं याचा प्रसार लगेच होतो. आणि वक्ते सर पुढचं आपण ऐकतच आहात हे प्राध्यापकांच्या संबंधीच आहे,
मी एम ए पाच सेकंडला असताना शिवाजी विद्यापीठात त्या काळात आय एस ए वर्ग होते. तर आमच्या इतिहासात एक प्राध्यापक एम डी नलावडे म्हणून त्या आय एस ए इतिहास आय एस वर्गाला इतिहास हा विषय शिकवत होते. असाच परीक्षेचा काळ जवळ आलेला होता आणि गांधी या नावाचे एक विद्यार्थी त्यांना शंका विचारण्यासाठी त्याच्या केबिन मध्ये गेले. त्यावेळेला त्या प्राध्यापकाकडून नको ते घडलं. त्या मुलीचा त्यांनी विनयभंग केला हे शिपायानं खातीच्या त्या लहान याच्यातून पाहिलेलं होतं. आणि मग संपूर्ण विद्यापीठामध्ये याविषयी चर्चा चालू झाली. चर्चा चालू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात म्हणजे या संबंधी चर्चा काही लोक उघडपणाने बोलायला लागले. शेवटी मला आश्चर्य वाटेल की कुलगुरूंनी मला बोलावून घेतलं आणि अशाची घटना घडलेली आहे. त्या घटनेची विद्यापीठामध्ये कुजबुज स्वरूपामध्ये फार चर्चा चालू आहे. तुमच्या या संबंधीचं मत काय आहे? त्या प्राध्यापकांच्या चूक झालेलीच होती, परंतु आपण सांगितल्यानंतर काय होतं ते नायकांच्या बाबतीत मी अनुभवलेलं होत, म्हणून मी चुकीचा निर्णय घेतला. त्या मुलीकडून चूक आहे हे मला सांगावं लागलं. अच्छा. आणि पुन्हा सांगतो तुम्हाला, त्या प्राध्यापकांना मी वाचवलं. ते पुन्हा पुणे विद्यापीठाचे कुलसचिव झाले. त्यानंतर मी एम ए झालो स्वामी विवेकानंद संस्थेमध्ये. तिथंच मी नोकरीला लागलो. मग आता साहेबांनी मला पत्र पाठवून बोलावून घेतलं. त्यांनी बापूजींना अगोदरच विचारलेलं होतं आणि मी खरा रयतचा विद्यार्थी आणि म्हणून साहेबांनी मला पत्र पाठवून बोलावून घेतलं की आपण रयतचे विद्यार्थी आहात, परंतु तुम्ही स्वामी विवेकानंद संस्थेमध्ये काम करावं असं मला वाटतं. आणि मी बापूजींना या संस्थेचे प्रमुख बापूजी साळुंके यांना मी सांगितलेलं आहे की माझा एक लाडका विद्यार्थी आहे, त्याला तुम्ही तिथंच अपॉइंटमेंट द्या. आणि तिथंच मला अपॉइंटमेंट दिली. मग तिथं माझं शिकवणं चालू झालं. माझ्यावर साहेबांचं फार प्रेम असल्यामुळं त्यांनी काय सांगितलं की तुम्ही माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि तुम्ही दोघं नवरा बायकोहून एका ठिकाणी राहायचं नाही. तुमच्या विषय हिंदी विषय होता, त्यांना हॉस्टेल राहू द्यात आणि तुम्ही स्वतंत्रपणे गावात खोली घेऊन राहा असं मला साहेबांनी खास बोलावून सांगितलं. इतकं कोण सांगत नाही. आणि त्याप्रमाणे आमचं नोकरीचं जीवन चालू झालं. दरम्यान साहेबांचे माझ्या 8 दिवसातून संबंध असायचे. चर्चा करताना मला म्हणाले की तुमचं इंग्रजी पुअर आहे, परंतु तुमचं मराठी अतिशय चांगलं आहे, तुमचा अभ्यास चांगला आहे, तुम्ही शाहू महाराजांच्या पीएचडी करायचे आहे. अच्छा. तुम्ही पीएचडी केल्यानंतर मराठीमध्ये पीएचडी केल्यानंतर त्याचा आपण इंग्रजीमध्ये भाषांतर करू. आणि मग तो विचार माझ्या मनामध्ये घोळायला लागला. एकदा असंच कॉलेज सुटल्यानंतर 2 वर्ष मी विद्यापीठात जाण्यासाठी बसला थांबलेलो होतो आणि सुदैवाने मगाही सांगितलेली एम डी नलावडे ते त्याच ठिकाणी बस साठी थांबलेले होते. आता माझे ते प्राध्यापक होते, माझे ते गुरु होते आणि म्हणून त्यांना मी म्हणालो की मी शाहू महाराजांच्यावर पीएचडी करण्याचा विचार करतोय. तर ते पटकन म्हणाले की तुमचं काय वाचन आहे, तुम्हाला काय कळतं असं मला त्यांनी ना उमेद करणारे उद्गार काढले. ते उद्गार ऐकल्यानंतर मला फार वाईट वाटलं. परंतु त्याच वेळेला मी त्यांना मग स्पष्टपणे बोललो की आज तुम्ही शिवाजी विद्यापीठामध्ये इतिहास विभागामध्ये प्राध्यापक म्हणून आहात ते माझ्यामुळे आहात. तुमच्या आता तयारी आहे का, चला आप्पासाहेबांच्या केबिन मध्ये जाऊया आणि तुमच्या संबंधी मी साहेबांना काय सांगितलं, तुम्ही जे गुण उधळले त्या भाषेत बोललो मी. अच्छा. तुम्ही गांधी ह्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला तुमच्या केबिन मध्ये आणि त्या संबंधी कुलगुरूंनी प्रतिषेध मला बोलावून विचारलेला आहे. तुमच्या एका हिंमत आता म्हणलं कुलगुरूंच्या येण्याची. तुम्हाला तुमचा विद्यार्थी म्हणून मी विचारतोय, तुम्ही मला असं नाउमेद करता हे तुम्हाला शोभत नाही.
अक्षरशः तुम्हाला ते शर्मिंदे झाले आणि त्यांनी माझी माफी मागितली. आता अनेक घटना घडलेली आहे. सर नमस्कार. नमस्कार. तुमच्या पूर्ण जीवनाचा आता जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये तुम्ही अनेक घटनांचा उल्लेख केला. निर्भीडपणा, त्यात निर्भीडपणा असून देखील तुमच्यामध्ये जी एक संवेदनशीलता आहे तीही तुम्ही दाखवून दिली. तर मी पुढचा प्रश्न तुम्हाला एक विचारतीये. आपल्याला महाराष्ट्राचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांचे गुरु स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी किसनवीर, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु कैलासवासी अप्पासाहेब पवार, महाराष्ट्राचे ज्येष्ठ विचारवंत माजी मंत्री श्रीमत छत्रपती अभयसिंग राजे भोसले या अतिशय मातबर व्यक्तींशी निकटचा आणि जिव्हाळ्याचा संबंध आला, ते असे काही अनुभव तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? आता माझा स्वभाव हा चळवळी असल्यामुळे निरळ्या प्रसंगातून त्यांचा माझा संबंध आला. देशभक्त किसनवीर यांचा माझा संबंध मी शिवाजी विद्यालयामध्ये असताना शिवाजी कॉलेजमध्ये शिकत असतानाच आला. सातारा जिल्हा सहकारी बोर्डानं एक 7 दिवसाचं शिबिर ठेवतो कॉलेज विद्यार्थ्यांसाठी आणि त्या शिबिरामध्ये मी होतो आणि त्या शिबिराच्या समारोपासाठी किसनवीर आलेले होते आणि विद्यार्थ्यापैकी मला बोलायला सांगितलं होतं. मी त्या ठिकाणी सहकार चळवळी संबंधी महाराष्ट्रातील सहकार चळवळ फसली आहे काय असं वाटायला लागण्यासारखी सहकार चळवळीमध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे असं उद्गार त्यावेळेला मी काढले. त्यावेळेला किसनवीर हे माझ्याकडे पाहायला लागले आणि त्यातून त्यांचा माझा परिचय झाला आणि त्यांच्याकडे माझं जाण्याने चालू झालं. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण यांचे साडू आणि महाराष्ट्राचे राज्यमंत्री त्यावेळचे दासाई जगताप हे 1967 साली विधानसभेसाठी निवडणुकीला उभे होते आणि मी सातारमध्ये कॉलेजला होतो. त्यांचा प्रचार 1967 सालच्या निवडणुकीमध्ये मी दासाने केला आणि काही ठिकाणची भाषणं त्यांनी ऐकल्यानंतर त्यांचा माझा जवळचा संबंध आला. निवडणूक झाली, ते मोठ्या मतानं निवडून आले आणि निवडून आल्यानंतर विजय मिरवणूक ज्यावेळेला निघाली रकावरून त्यावेळेला दादासाहेब जगताप यांनी त्यांच्या जवळ मला बसवून घेतलं. मी खाली उभा राहिलेलो होतो. कुणाला तरी सांगून ते म्हणले ठोके यांना वरती माझ्या शेजारी पाठवून द्या आणि तुम्हाला आश्चर्य वाटतो की त्या संपूर्ण मिरवणुकीमध्ये मी त्यांच्या शेजारी बसून होतो. पेढ्याचे पुढे यायचे अनेक, ते पेढ्याचे पुढे माझ्याकडेच यायचे आणि त्यातून त्यांचे माझे संबंध वाढले. ते ज्या वेळेला सातारच्या सरकारी गेस्ट हाऊस मध्ये यायचे त्यावेळेला मी त्यांच्याकडे जायचो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते मंत्री असताना स्वतः चहा मला ते कप बशीमध्ये ओतून द्यायचे. प्रेम प्रेम असेल तुमच्या हे दासा जगताप यांचं प्रेम योगायोगाने मिळाले. आणि त्यानंतर अभयसिंह महाराज आतीत मध्ये अभयसिंह महाराज आणणारा मी पाहिला आहे. आमचं कुटुंब पहिलं कुटुंब आहे. त्यावेळेला सातारा जिल्ह्यावर ह्या किसनवीरांचा आणि यशवंतराव चव्हाणांचा फार मोठा प्रभाव होता, फार मोठा पगडा होता. त्यांच्या विरोधात जाऊन या जिल्ह्यामध्ये काम करणं अत्यंत अवघड होत. परंतु अभयसिंह महाराज हे बे झालेले होते, राजघराण्यातून झालेले होते आणि आपल्याला काम करायला संधी देतील, न्याय देतील हा एक विचार मनामध्ये त्यावेळेला निर्माण झाला आणि म्हणून 1978 सालच्या निवडणुकीमध्ये आतीत मध्ये आणून स्वतः 60 त्यावेळेला बँड वाजवण्यासाठी 60 रुपये मी दिले आणि त्याच्या गावातून मिरवणूक काढली. ते नुकसंच उभे राहिले होते. लेंगा होता, शर्ट होता आणि बारामती ते कोट होता पटनांचा. नुकती त्याची सुरुवात होती आणि तिथं माझं त्यांच्या निवडणूक प्रचारामध्ये भाषण माझं झाल्यानंतर त्यांचे जवळचे साताऱ्यातील कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि म्हणले थोडेसे तुम्ही अभयसिंह महाराजांच्याकडे चला, आतल्या बाजूला चहा पाण्याची व्यवस्था होती. आणि मग ते म्हणाले की सर तुम्ही माझ्या सोबत राहिलं पाहिजे, मला तुम्ही सहकार्य केलं पाहिजे आणि त्यातून मग त्यांचे माझे संबंध वाढत गेले. मला सांगायला अत्यंत समाधान वाटतं
की 96 कोळीच्या आतीत मधील जे नेतृत्व करणारे माझ्यापेक्षा वयाने मोठे होते, उन्हाळे पावसाळे माझ्यापेक्षा अधिक खाल्लेले होते, त्यांच्याकडे आबाशी महाराजांनी सांगितलं की प्राध्यापक ठोके यांना आपण कधीही गावात काही बोलायचं नाही. अच्छा, हे म्हणजे मी तुम्हाला एकदाच सांगतो आणि त्याच्या कामामध्ये कुठेही अडथळा आणायचा नाही. आता माझ्या परस्पर ज्या वेळेला अभयशी महाराजांनी आमच्या गावातल्या पुढाऱ्यांचं कान टोचले तेव्हा त्यांना काही चांगलं वाटणार आहे का? बरोबर. परंतु त्यांच्या विरोधात गावातली पार्टी जगवण्यासाठी काही वेळेला मला महाराजांच्या विरोधात जावं लागलं. गावातलं राजकारण टिकवण्यासाठी माझ्या मनाला ते पटत नव्हतं, परंतु गावामध्ये ज्यांच्या विरोधात आम्ही काम करत होतो त्यांच्या विरोधात आमची पार्टी टिकवण्यासाठी 1945 साली साली आबेशी महाराजांच्या विरोधात मला भूमिका घ्यावी लागली आणि ती मी घेतली. आणि तुम्हाला पुन्हा आश्चर्य वाटेल की 1988 साली आम्ही अतीत भाग श्रमिक सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आवश्यक असणारे सगळे कागदपत्र सगळे जमा केले, पण तो आमच्या नेत्यानं आमच्या गावातल्या नेत्यानं अगोदर या ठिकाणी एक पतसंस्था स्थापन केलेली होती. त्यामुळे आमच्या पतसंस्थेला त्याच गावात मान्यता मिळवण्यासाठी प्रत्यक्ष सहकार मंत्र्यांची मान्यता हवी होती आणि आम्ही तर आबेशी महाराजांच्या विरोधात होतो. माझे काही सहकारी म्हणाले की तेव्हा प्रकाश आवाडे इतरगंजी जे सहकार राज्यमंत्री होते त्यांच्याकडे आपण जाऊया. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की एकदा आपण आबेशी महाराजांना भेटूया, ते काय म्हणतात ते पाहूया आणि त्यानंतर आपण पुढचं पाऊल उचलूया. दरम्यान आबेशी महाराजांची कलेक्टर कचेरीमध्ये एक मीटिंग होती, मला समजलं की कलेक्टर कचेरीमध्ये त्यांची मीटिंग आहे. मग तिथं आम्ही मी आमचा भाऊ मैकवती आणि आमच्या गावातले दोन सहकारी असे आम्ही चौघ आबेशी महाराजांना भेटायला गेलो. आम्ही मीटिंग संपण्याच्या अगोदर 10-15 मिनिटं गेलो होतो. मीटिंग संपून आबेशी महाराज बाहेर आले आणि माझ्या हातात मी पत्र लिहून नेलेलंच होत आणि मला पाहिल्याबरोबर मला म्हणाले की काय प्राध्यापक, म्हणजे आपल्याला भेटायला आलोय, माझं एक काम आहे. काय काम आहे? त्यांच्या हातात पत्र दिलं. अच्छा. पत्र वाचलं त्यांनी, आमच्या श्रमिक सहकारी पतसंस्थेला मान्यता मिळावी या संबंधी जे पत्र होते पत्र त्यांच्या हातात मी दिलं आणि त्या ठिकाणी मला त्यांनी सांगितलं की राजवाड्यासमोर एका मेडिकल दुकानाचं माझ्या हस्ते 5 दिवसांनी उद्घाटन आहे, त्या ठिकाणी तुम्ही या. आणि सायंकाळी 6 च्या दरम्यान त्या मेडिकलचं उद्घाटन होत, त्या ठिकाणी आम्ही गेलो. त्या काही 5 मिनिटांमध्ये फीत कापली, उद्घाटन झालं तर त्यांनी जाहीर केलं. मला आश्चर्य वाटेल की जिल्हा निबंधकांना त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांनी बोलावलेलं होतं आणि जिल्हा ते उपनिबंधक निबंधक हे त्या ठिकाणी आलेले होते आणि माझ्या समोर आबेशी महाराजांनी सांगितले की प्राध्यापक उद्या 11 वाजता तुमच्या कार्यालयामध्ये येतील, त्यावेळेला मंजुरीचं पत्र त्यांच्या हातामध्ये मिळालं पाहिजे. मी गेलो तर पत्र तयार होतं, मंजुरीचं पत्र माझ्या हातात आलं. मी मला काय विशेष आहे की मी त्यांच्या विरोधात 1985 साली त्याच्या विरोधात काम केलं. प्रत्यक्ष सातारा शहरामध्ये हे आता जे प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आहेत त्यांचे माझे फार जवळ संबंध होते. त्यांनी सातारा शहरामध्ये आबेशी महाराजांच्या विरोधात अनेक सभा आयोजित केलेल्या होत्या. त्या सभेमध्ये मी देखील 5-6 ठिकाणी सातारा शहराच्या चौकातील सभेमध्ये आबेशी महाराजांच्या विरोधात लिहिले. परंतु ते काहीही मनात न ठेवता त्यांनी तात्काळ आमच्या सहकारी पतसंस्थेला मान्यता दिली. मला मी मनातल्या मनातच की आपल्याकडून चूक झाली, गावातली आपली पार्टी टिकवण्यासाठी आपण आबेशी महाराजांच्या विरोधात गेलो ही आपली फार मोठी चूक झाली असं मला त्याच वेळेला जाणवलं. त्यांनी काही मनात आणलं नाही. नक्कीच श्रद्धा मॅम, मला सांगायला आनंद वाटतोय की हे झालं फक्त अतीत गावापुरतं, पण आज सातारा जिल्ह्याचं जर राजकारणावर आपण वृत्तांत लिहायला गेलो तर मोनी ठोकेंचं नाव आल्याशिवाय
ते तो वृत्तांत पूर्ण होणार नाही आणि म्हणून याला जोडून पुढचा प्रश्न पण माझा तसाच आहे की आज सरांना मला म्हणजे विचारायचं आहे की आजचे सध्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही जो त्यांना शुभेच्छा पत्र लिहून लेख लिहिलात आणि त्यांना तो इतका आवडला की त्यांनी तुम्हाला फोन करून तुमचे आभार मानले, तर तो जो किस्सा आहे तो आम्हाला सगळ्यांना आवडेल ऐकायला. आता बराच वेळ झालेला आहे, वेगनं मला जागा केलेला आहे, मग मी त्यात असं काही बोलणार नाही. अच्छा, परंतु हा योग असतो. इथले खासदार लक्ष्मीराव पाटील यांचे माझे फार जवळचे संबंध होते. मी आणि माझ्या मित्रांनी त्या खासदार लक्ष्मीराव पाटलांचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाच्या पत्रिका आम्ही पाचा गावामध्ये वाटून आलो होतो आणि शेवटच्या गावातून मी बाहेर पडताना आम्हाला लक्ष्मीराव पाटलांचा फोन आला की कार्यक्रम माझा कार्यक्रम रद्द झालेला आहे, कॅन्सल झालेला. मला खूप वाईट वाटलं की माझा त्यांचा फार जवळ शब्द असेल त्याने अचानक कार्यक्रम कसा रद्द केला. आणि म्हणून त्याचवेळी मी निर्णय घेतला आणि मी माझ्या मित्रांना सांगितलं इथून पुढे मी लक्ष्मीराव पाटलांच्याकडे जाणार नाही. हे माझे उद्गार त्यांच्यापर्यंत गेले, खासदार लक्ष्मीराव पाटलांच्या पर्यंत गेले आणि त्यांनी 2 दिवसांनी मला फोन करून भेटायला बोलवलं की ठोके सर तुम्ही नाराज होऊ नका, मी तुम्हाला एक चांगला कार्यक्रम देतो. अजित दादांना मी तुमच्या संबंधी सांगतो, अजित दादांचा कार्यक्रम मी तुम्हाला देतो, अतितला कार्यक्रम. आणि त्याप्रमाणे ते अजित दादांना बोलले आणि अजित दादा हे अतितच्या कार्यक्रमाला आले. तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटत, मला समाधान वाटत की त्यांनी लक्ष्मीराव पाटलांच्याकडे सांगितलं की प्राध्यापक टोपे यांना सांगा की मी अतितच्या कार्यक्रमाला येणार आहे आणि त्याचबरोबर कार्यक्रम झाला की मी त्यांच्या घरी जेवायला जाणार आहे. त्यांना आम्ही घेतलेला कार्यक्रम त्यांना फार आवडला. सांगायला मला आनंद वाटतो की आम्ही त्या कार्यक्रमाला एक हत्ती, 6 उंट, 6 घोडी आणि 1 रथ अशी त्यांच्या हातीत मधून मिरवणूक काढलेली होती. मी पुन्हा सांगतो की 1 हत्ती, 6 घोडी, 6 उंट आणि रथ असे आम्ही त्यांची मिरवणूक काढलेली होती आणि दानपट्ट्याचा कार्यक्रम ठेवला होता. मिरवणूक दानपट्ट्याचा कार्यक्रम त्यांना खूप आवडला आणि त्यातून त्यांचे माझे जवळचे संबंध निर्माण झाले. त्या वाद या की मिरवणूकच आमच्या डोळ्यासमोर उभी केली तुम्ही. आता वेळ आपल्याकडे थोडा आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. नाही, मला एक ध्यानात ठेवा की मला प्रामुख्याने आपल्या साळी समाजासंबंधी बोलायचं राहून गेलेलं आहे आणि मला ते थोडस वेळ झाला ते चालेल. सर, आपल्याला साळी समाजासंबंधी बोललं पाहिजे. ओके सर, नक्कीच. यशवंतराव मोहिते यांच्या कुटुंबियांशी आपला फार जवळचा संबंध होता. होय होय. मी जरा एक आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊ इच्छितो. आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी कुणीतरी या मुलाखतीमध्ये आज आलेला आहे, तर मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपला व्हिडिओ चालू करावा आणि आपला माईकही चालू करावा. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. 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 नमस्कार सर. ठोके सर नमस्कार, मनापासून अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपलं काम पुढे उभं राहतंय सगळ्यांच्या, फार आनंद वाटला सगळं ऐकून. छानच, व्हेरी गुड. ठोके सर ओळखलं का आपण यांना? ओळखलं ओळखलं. आहोत मगाशी त्यांच्या पीएचा मला फोन आलेला आहे. 22/7/2020 ला शताब्दीचा सांगता समारंभ आहे. होय, आपण अमोलचा फोन आला होता. अच्छा अच्छा. 7 नोव्हेंबरला सर त्यांनी सुरुवात जेव्हा झाली तेव्हा आपला मोठा सत्कार झाला, आठवत असेल आपल्याला. महामही प्रतिभाताई होत्या, आदरणीय शरद चंद्रजी पवार सर होते, ह्या सगळ्यांच्या हस्ते आपला मोठा सत्कार झाला, मोठ्या आपल्या कामाची पोचपावती म्हणून. खूप छान वाटलं. आपण आणि इंद्रजित बाबांनी तो सत्कार घडवून आणला. हो हो. मॅडम आपल्या परिवारा आपल्या परिवाराचा ठोके सरांवरती फार स्नेह राहिलेला आहे आणि भरपूर प्रेमही राहिलेलं आहे. अगदीच अगदीच. मी असं म्हणेन की अनेक दिग्गज सरांना पर्सनली ओळखतात, म्हणजे आपण उपस्थित आहात मला सांगायला आवडेल की अगदी भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी देखील त्यांच्या डोक्यावरती हात ठेवलेला आहे. भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण साहेब हे देखील
त्यांना पर्सनली ओळखत होते. अगदी केंद्रीय मंत्री करण सिंग त्यांनी देखील त्यांच्या कामाची दखल घेतलेली आहे. एवढंच किंबहुना मी एवढंच म्हणेन आणि अजूनही मी सांगेन की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण, तसेच शरद पवार साहेब, अजितदादा पवार देखील त्यांना पर्सनली ओळखतात. आणि प्राध्यापक ह्या त्यांच्या मी आपल्याला किस्सा सांगतो मॅडम. 22 तारखेला आता मागच्या 22 तारखेला अजितदादांचा वाढदिवस होता आणि सरांनी अजितदादांवरती एक 2-3 पानाचा छान लेख लिहिला आणि मला लॉकडाऊनचा पिरियड होता त्यावेळेला. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मी देखील आठवड्यातनं 1-2 फक्त मंत्रालयात जात होतो आणि अशा वेळी त्यांनी मला सांगितलं की हा लेख मी लिहिलेला आहे. आता तो त्यांनी हाताने लिहिलेला होता तर अजितदादांना जास्त त्रास होऊ नये म्हणून मी तो लेख आमच्या क्लार्ककडनं तो टाईप करून घेतला. तो त्याची त्याच्यामध्ये काही दुरुस्ती आहे का म्हणून त्यांना पाठवला, त्यांच्याकडून तो पुन्हा करेक्ट करून घेतला आणि मग तो त्याच्या प्रिंटआउट काढल्या आणि मी स्वतः अजितदादा पवारांना भेटायला गेलो. अजितदादांना भेटायला गेल्यानंतर हो अजितदादांना एक अधिकारी म्हणून जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो, अजित अर्थात मीटिंगमध्ये अनेकदा आम्ही असतो, परंतु अजितदादांना भेटल्यानंतर मी अजितदादांना सांगितलं की अतिथ्य प्राध्यापक मोनी ठोके आहेत, त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त एक लेख लिहिलेला आहे तर तो लेख त्यांनी मला द्यायला सांगितलं, आपल्याला माझ्यावर जबाबदारी ती दिलेली आहे. तर अरे हो प्राध्यापक का, बर 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 बर, काही हरकत नाहीये, मी थोडा फावल्या वेळात वाचून घेईल, चालेल का? हो म्हटले चालेल, काही हरकत नाही. आणि तो लेख वाचल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी माझे फार जवळचे मित्र आहेत अविनाश सोलवट, त्यांचा सकाळी 9 मला फोन आला. म्हटलं काय झालं एकदम सकाळी 9 फोन केला? तर नाही म्हणे, आत्ताच प्राध्यापकांशी दादांनी दादांचं बोलणं करून दिलं. म्हटलं कसं काय? तर दादांनी तो त्यांचा लेख वाचला आणि एवढ्या सकाळी दादा अगदी फ्रेश, अजितदादा फ्रेश असताना अजितदादांनी सांगितलं की जरा मला प्राध्यापकांना नंबर जोडून द्या आणि त्या लेखावरती त्यांचा मी मोबाईल नंबर टाकलेला होता आणि अजितदादांनी त्यांच्याशी बोलून घेतलं. म्हणजे अशी एक प्रतिभावंत व्यक्ती की अगदी मोठे मोठे राजकीय नेते जे आहेत ते देखील त्यांच्या कार्याची दखल घेतात, म्हणजे इग्नोर करत नाहीत, नाही तर काय दिलाय लेख ठीक आहे ठेवलाय बाजूला असं नाही होत त्यांच्या बाबतीत. म्हणजे त्यांनी कुणाबद्दल काही लिहिलं आणि ते कुठल्याही पेपरमध्ये जरी छापून आलं किंवा ते त्यांच्या हाताने लिहून दिलेलं त्या राजकीय नेत्यापर्यंत जाऊन जर त्यांच्या हातामध्ये पडलं तर ते आवर्जून प्राध्यापकांना फोन करतात. म्हणजे राजकीय क्षेत्रामध्येही प्रसिद्ध असलेलं एक व्यक्तिमत्व. परंतु ह्या सगळ्या याच्यात मला एवढं एक जाणीवपूर्वक, मी कदाचित चुकत नसेल मॅडम, परंतु ह्या सगळ्यांमधून मला असं जाणवतंय की आपल्या परिवाराशी त्यांचा फार चांगला स्नेह होत. म्हणजे अगदी 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 खरंय आपलं. काय सांगू शकाल आपण या बाबतीत? अगदी खरंय आपलं. म्हणजे माझं लग्न झालं त्याच्यानंतर आम्ही रेठरे बुद्रुकला जेव्हा होते, सासू सासरे भाऊ आणि काकी तिथे होत्या आणि एक नवीन नवरी म्हणून हे मी ठोके सरांना त्यांच्याशी संपर्कात आले, ते भाऊ आणि काकींजवळ येऊन गप्पा मारणारे बसणारे आणि अतिशय साधं आणि सोज्वळ एक व्यक्तिमत्व असं मी त्यांना ओळखत होते आणि तोपर्यंत त्यांच्या इतक्या कार्याची मला काही कल्पना नव्हती. पण त्याच्यानंतर भाऊंच्या 75 जो गौरव ग्रंथ झाला त्यांचं संपादन ठोके सरांनी केलं आणि त्यावेळेच त्यांचं जे काम होतं ते इतकं डेडिकेशन आणि इतकं मन लावून त्यांनी सगळं ते पार पाडलं आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांची खरं म्हणजे खूपच ग्रंथसंपदा आहे, पण तरी सुद्धा हा माणूस इतका असा साधेपणाने राहणारा आणि त्याचा मोठेपणा न मिरवणारा असा, म्हणजे खरंच आपण म्हणतात तसं खूप मोठ्या लोकांच्या त्यांच्या ओळखी आहे पण तरी सुद्धा वागणं असं जमिनीवर आहेत त्यांचे पाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजूनही त्यांचं तितकंच डेडिकेशन, झोकून देऊन काम करणं, आत्मीयता ही कामाबद्दलची टिकून आहे आणि त्याबद्दल परतफेडीची अपेक्षा नाही किंवा मला काहीतरी मिळवायचंय म्हणून ते काम करणं नाही, त्यांची ती आवड आहे, त्यांचा तो स्वभाव आहे म्हणून ठोके सर हे करत असतात. आणि ठोके सर मला खूप आनंद आहे त्यानिमित्ताने आमचं सगळ्यांच्या भावना 7 नोव्हेंबरला आपल्या पर्यंत पोहोचल्या त्या सत्काराच्या निमित्ताने आणि येईल ह्या 7 नोव्हेंबरला सुद्धा आपण असंच काहीतरी करूया आणि तुमच्या पुढच्या वाटचालीला आमच्याकडून अनेक शुभेच्छा, अशीच यशस्वी वाटचाल होत राहो, आपण सगळे करोना मुक्त आणि आरोग्यदायी राहो अशी सगळ्यांसाठी मी प्रार्थना करते आणि परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देते. मॅडम धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ठोके सर तुम्हाला मी अजून एक आश्चर्याचा धक्का देऊ इच्छितो. आपल्याला जाणून घेण्यासाठी आम्ही सगळे आहोतच, आम्ही फार लांबचे आहोत, म्हणजे मॅडम पण तशा, सविता मॅडम पण तशा लांबच्याच म्हणाव्या, परंतु अगदी काय म्हणूया त्याला आपण की आपल्या पोटचा गोळा
आम्ही त्यांना अमेरिकेमधून निमंत्रित करू इच्छितो. जरा व्हिडिओ चालू करता का आपला? मॅडम अमेरिकेमधून तुमची मुलगी आहे शीतल. अरे वा. हॅलो पप्पा. हा अरे वा. तुमचे जावई पण असतील तर कृपया त्यांना पण जरा. तुमचं पूर्ण फॅमिली आला तरी चालेल. आता अमेरिकेत किती वाजले? किती वाजलेत अमेरिकेत? सकाळ झाली असेल ना? आता सकाळचे 11:15 झालेले. 11:11 वाजलेले. ओके ओके ओके. फक्त एक 2 मिनिट. तुम्हाला हा एक आश्चर्याचा दुसरा धक्का आहे आमचा. आम्ही थेट तुमच्या मुलीला अमेरिकेमधून बोलवलेला आहे या मुलाखतीमध्ये. शीतल मॅडम काय सांगाल पप्पांबद्दल? थँक्यू तुम्हाला, कारण आम्हाला पण एवढ्या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या पप्पांच्या बद्दल, तर आज त्या आम्हाला पण कळाल्या. बर, त्याच्यामुळे थँक्यू तुम्हाला. येस, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. हा, कारण इतकं सारं पप्पांच्या आहेत, पप्पांनी काय काय आयुष्यात केलेलं आहे हे आम्हाला आजपर्यंत नव्हतं माहिती. म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी नव्हत्या माहिती डिटेल मध्ये. थँक्यू मॅम. प्रत्येकाने प्रत्येक गोष्टी आम्हाला तुमच्यामुळे कळालेल्या आहेत. थँक्यू 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 थँक्यू. आम्हाला बरं वाटलं आज दोघे आपण जॉईन झालात. सरांना आश्चर्य दिलं, आश्चर्याचा धक्का दिला आपण. सरांनाही बरं वाटलं असेल थोडस. खूप खूप समाधान झालं. येस येस येस. मुलीचंही समाधान, त्यापेक्षा सविता वहिनी या कार्यक्रमामध्ये, माझ्या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आल्या, त्यांच्याशी आपण संपर्क साधून त्यांचं जे संभाषण घडवून आणलं हे अतिशय आनंदाचं आहे. मला खरंच धक्का बसला, सुखद धक्का बसला. याबद्दल मी तुमचे आभार मानतो, सविता वहिनीचे आभार मानतो. सर कार्याची कार्याची काय मानत नाही मी. कार्याची पोच पावती मिळाली पाहिजे सर प्रत्येकाला. म्हणजे मला आपलं काम तर मोठं आहेच, त्याच्याबद्दल वादच नाहीये. म्हणजे अगदी आपल्याला कुणाकुणाचा सहवास नाही आपला सरजी. मला कधी कधी हेवा वाटतो बरं का. मी तसा वयानं फार लहान आहे, आपल्या मुलासारखा आहे. मला हेवा वाटतो की अगदी पंतप्रधान मोरारजी देसाई असो की उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण साहेब असो, अगदी शरद पवार साहेब, त्यांच्यापर्यंत जाणं म्हटलं की इतकं कठीण. परंतु गर्दीमध्ये देखील तुम्हाला जर ते दिसलेत तरी ते सगळी गर्दीतली वाट काढून आपल्यापर्यंत येतात. प्राध्यापक कसे आहात, काय आहात, काय चाललंय. पंतप्रधान पदावरती विराजमान झालेला एक व्यक्ती आपल्यापर्यंत येऊन आपले दोन्ही हात आपल्या हातामध्ये पकडतो, इट्स नॉट अ जोक सर. त्यांच्यापर्यंत पोहोचणंच हे एक फार मोठं भव्यदिव्य आहे. अगदी एवढंच नाही तर प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी देखील आपल्याबद्दल गौरवोद्गार काढलेले आहेत त्या कार्यक्रमामध्ये. म्हणजे त्यांच्या प्रतिभा मी कदाचित चुकत असेल सांगायला, परंतु त्या कार्यक्रमाला प्रतिभाताई पाटील उपस्थित होत्या आणि त्यांना मी लिहिलेलं पुस्तक दिले. यस 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 यस. माझ्याकडे असे काही एक हे आहे सर, म्हणजे काही पत्र आहेत बरं का. त्या पत्राच्या संदर्भात जर सांगायचं जर झालं आपल्याला तर मी म्हणेन की बघा, एक साधारणतः आपल्याला अनेक विभूतींनी पत्र लिहिलेलं आहे. एक मला वाटतं शरद पवार साहेबांनीही आपल्याला पत्र देऊन आपला आपल्या आपली आपल्या कार्याची दखल घेतलेली आहे. काय त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांनीही आपल्या कार्याची दखल घेतलेली आहे आपल्याला पत्र देऊन. मला वाटतं अजून माझा मोबाईल थोडासा सई परांजपे. येस येस. असे अशा अनेक विभूतींनी आपली कार्याची दखल घेतलेली आहे. म्हणजे कैलासवासी राणा चव्हाण यांचं जे वाङ्मय आहे ते वाङ्मय देखील प्रकाश झोतात आणण्याचं आपल्याकडूनच एक फार मोठं काम झालेलं आहे. सर आज आपण 74 वर्ष वय आहे सर. म्हणजे आजही आपण लेखन करताय, आपली लेखन संपदा विपुल आहे. आपण लिहिलेली पुस्तकं विद्यापीठात, आपणच सांगितलं की विद्यापीठामध्ये आपल्या पुस्तकांचा अभ्यास केला जातो. सर याच्यापेक्षा मोठा अभिमान तो काय असावा? म्हणजे मला तर ऐकून आश्चर्य वाटलं की आपल्या काही पुस्तकांवरती PhD आणि MPhil ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे त्यांनी देखील आपल्या पुस्तकांच्या संदर्भांचा आधार घेतलेला आहे बर का. तर आपण आजही लिहिता का? हो लिहितो, माझं लेखन चालू आहे. लेखन चालू आहे, वाचन चालू आहे. वाचन चालू असल्याशिवाय लेखन करता येत नाही. बर बर. आता विजय वक्ते सर,
मला या मुलाखतीमध्ये आपल्या समाजासंबंधी बोललंच पाहिजे. हो मी येतो. मी आता वेळ झालेली आहे. येस सर. पाच एक मिनिट आपल्याला आपल्या समाजासंबंधी बोललं पाहिजे. हो सर. बर का? हो सर. हा आपला जो साळी समाज आहे, सकुळ साळी समाज, या सकुळ साळी समाजाला सुमारे 2000 वर्षांचा प्राचीन इतिहास आहे. भानुदास साळी यांनी इसवी सन 1213 साली साळी महात्म्य म्हणून हा ग्रंथ लिहिलेला आहे. इसवी सन 1213 मध्ये साळी महात्म्य हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि साळी समाजाची उत्पत्ती कशी झाली याचं विवेचन त्यांनी या ग्रंथामध्ये केलेलं आहे. म्हणजे हा ग्रंथ लिहून 800 वर्ष झालेले आहेत. परंतु त्याच्याही अगोदर मध्य प्रदेशातील मंदसौर या गावी 472 सालचा जो एक शिलालेख सापडलेला आहे त्या शिलालेखामध्ये असं म्हटलेलं आहे की त्या मंदसौर या ठिकाणचं सूर्य मंदिर त्या काळामध्ये फार मोठं प्रसिद्ध होत आणि या सूर्य मंदिराचा जीर्णोद्धार इसवी सन 472 साली आपल्या साळी विणकर लोकांनी केलेला आहे असं या शिलालेखावर म्हटलेलं आहे. हा शिलालेख अत्यंत दर्जेदार अशा संस्कृत भाषेमध्ये हा शिलालेख कोरलेला आहे. इसवी सन 472 साली आपल्या समाजातील म्हणजे साळी समाजातील लोकांनी या सूर्य मंदिराचा जीर्णोद्धार केला. या घटनेला 1500 वर्ष झाली. म्हणजे इसवी सन 472 च्या अगोदर किमान आपला साळी समाज हा 500 वर्ष कार्यरत असला पाहिजे. हे 1500 वर्ष आणि त्याच्या अगोदरचे 500 वर्ष असा आपण विचार केला तर आपल्या साळी समाजाला सुमारे 2000 वर्षांचा इतिहास आहे. अच्छा. मराठी भाषेला देखील 2000 वर्षांचा इतिहास आहे. 2000 वर्षाच्या इतिहासाची अत्यंत उज्ज्वल परंपरा आपली आपल्या साळी समाजाला असताना 60 वर्षापूर्वीचा जो साळी समाज होता तो समाज ग्रामीण भागातला तर पूर्णपणे दडलेला होता. याचं एक महत्वाचं कारण असं आहे की इंग्रज भारतामध्ये आल्यानंतर त्यांची सत्ता स्थापन झाली आणि त्यांनी इंग्रजांनी यंत्रमाग आपल्या भारतामध्ये आणला. कापड गिरण्या मोठमोठ्या शहर मुंबई सारख्या शहरामध्ये मोठमोठ्या कापड गिरण्या सुरू केल्या आणि त्यामुळे हातमागावर कापड विणकाम करण्यानं आपला उदरनिर्वाह चालवणं हा जो आपल्या जातीचा जात व्यवसाय होता तो जात व्यवसाय बुडाला आणि साळी समाज हा देशोधडीला लागला. आर्थिकदृष्ट्या गरीब झाला. ज्या वेळेला कुठलाही समाज कुठली किंवा एक व्यक्ती ज्यावेळेला आर्थिकदृष्ट्या देशोधडीला लागते गरीब होते ती केवळ आर्थिकदृष्ट्या गरीब होत नाही तर ती सांस्कृतिक दृष्ट्या गरीब होते, शैक्षणिक दृष्ट्या गरीब होते, धार्मिक दृष्ट्या गरीब होते. ही जी गरीबी येते सांस्कृतिक गरीबी येते, शैक्षणिक गरीबी येते, धार्मिक गरीबी येते, त्या गरिबीमुळं तो समाज अत्यंत हलाकीमध्ये जीवन जगत असतो. त्या समाजाला एकूण समाजामध्ये किंमत मिळत नाही, महत्व मिळत नाही. असा समाज हा इतर मोठ्या लोकांचा मग तो ब्राह्मण समाज असेल, मराठा समाज असेल, त्या लोकांच्या दृष्टीनं आपला हा साळी समाज हा एक टेंगणीचा विषय झाला होता. हा मागासलेला समाज आहे, हा उर्मी लोकांचा समाज आहे, हे आपल्यापेक्षा खालचे आहेत अशा प्रकारचं हिनवलं जात होत. म्हणून आर्थिक परिस्थिती आपल्या साळी समाजाची यंत्रमागामुळे संपूर्णपणानं रसातळाला गेली. आपला समाज हा गरीब राहिला आणि त्यामुळं आपल्या समाजाला एकूण समाजामध्ये जी मान्यता असायला हवी होती ती मान्यता नव्हती आणि त्यामुळं आपल्या समाजातील काही लोकांना मी साळी समाजाचा हे सांगायला लाज वाटत होती. हा आपल्या समाजामध्ये फार मोठा लुटखंड होता. आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजाचं नाव आपण अभिमानानं सांगितलं पाहिजे. ते अभिमानानं सांगितलं पाहिजे आणि आपल्या समाजाचे नाव घेताना आपल्याला समाधान वाटलं पाहिजे. हा 50 वर्षापूर्वीचा अनुभव आहे की आपल्यातील लोकांना मी साळी समाजाचा आहे सांगायला लाज वाटत होती, शरम वाटत होती. सुदैवानं
सुदैवानं गेल्या स्वातंत्र्याच्या गेल्या 73 वर्षांमध्ये जशी सगळ्याच समाजामध्ये संपूर्ण देशाची प्रगती, शैक्षणिक प्रगती, आर्थिक प्रगती, सामाजिक प्रगती, सांस्कृतिक प्रगती होत आहे त्याप्रमाणे काळानुरूप मी मुद्दाम शब्द वापरतोय की आपली ही प्रगती झालेली आहे. काळ जसा पुढे जातो तशी प्रगती काळाची देणगी असते. आपल्या समाजाची प्रगती झाली त्या प्रगतीमध्ये आपल्या समाजातील नेतृत्वाचं काय योगदान आहे आतापर्यंतच्या या संबंधी ज्यावेळेला विचार माझ्यासमोर येतो त्यावेळेला माझ्यासमोर नाही असं उत्तर आहे. मी आता आपल्यातल्या कुठल्याही संघटनेचं नाव मी घेणार नाही आणि विजय वक्ते आणि साळी फाउंडेशनच्या आपल्या परिवाराला बरं वाटावं म्हणूनही मी बोलत नाही. माझ्या हृदयापर्यंत वर्ल्ड साळी फाउंडेशननं, जागतिक साळी फाउंडेशननं जे काम केलेलं आहे ते माझ्या हृदयापर्यंत पोहोचलेलं आहे. मी सहजासहजी कुणाचं नेतृत्व स्वीकारत नाही. मला जागतिक साळी फाउंडेशनचा गेल्या 2.5 वर्षांमध्ये प्रत्यक्ष कृतीनं अनुभव आला. त्या अनुभवामुळे मी जागतिक साळी फाउंडेशन या संस्थेमध्ये हृदयापासून सामील झालेलो आहे आणि हे सांगताना मला फार मोठं समाधान वाटत. कारण विजय या जागतिक साळी फाउंडेशनचे जे प्रमुख संस्थापक आहेत यांनी माझ्या समाजातील गरिबी नाहीशी झाली पाहिजे, आर्थिक दारिद्र्य नाहीस झालं पाहिजे, माझ्या समाजातील कुठलीही बहिणी दुसऱ्याच्या घरात धुणं भांडी करायला जाता उपयोगाची नाही हा जो विचार त्यांनी समाजासमोर ठेवलेला आहे तो विचार सर्व साळी समाजाला आत्मचिंतन करायला लावणार आहे. गेल्या 2.5 वर्षांमध्ये जागतिक साळी फाउंडेशननं तरुणांच्या मध्ये जी जागृती निर्माण केलेली आहे ती निश्चितच आपल्या समाजाला पुढे नेणारी आहे. जो पुढे होऊन काम करतो, काही नाविन्य समाजाला, काही योगदान समाजाला देतो, अशा व्यक्तीच्या संबंधी असूया निर्माण होते. तशा प्रकारचे असूया विजय वक्त्यांच्या संबंधी निर्माण झाले असावी मला निश्चित माहिती नाही. परंतु मला खात्री आहे, मला असा विश्वास आहे की विजय वक्ते अशा असूयेला दाद देणार नाही. त्यांनी ध्येय म्हणून साळी समाजाची आर्थिक गरिबी दूर झाली पाहिजे आणि सर्व साळी समाज हा स्वावलंबी झाला पाहिजे. ज्यावेळी आपण स्वावलंबी होतो त्यावेळेला आपण आपल्या जवळचे विचार जपतो. आपण परावलंबी असल्यानंतर आपल्याला आपले विचार आपल्याला सांभाळता येत नाही, आपल्याला आपल्या विचाराप्रमाणे वागता येत नाही. मी साळी समाजावर श्रद्धा ठेवून आपल्या जागतिक साळी फाउंडेशनचं काम करावं अशा प्रकारचा मी निर्णय घेतलेला आहे. श्रद्धा ही भावना आणि बुद्धी यातून उदयाला येते, यातून निर्माण होते आणि त्या संबंधीचा विचार करून मी मनानं आणि अंतःकरणानं जागतिक साळी फाउंडेशनच्या कामामध्ये माझ्या कुवतीप्रमाणे काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विजय वक्ते यांच्यासारखं प्रभावी, प्रतिष्ठित आणि त्याचबरोबर समाजा संबंधित चिंतन करणार, मनन करणार आणि आपला समाज कसा पुढे जाईल, आपल्या समाजातील गरिबी कशी दूर होईल या संबंधित झटणार असं हे नेतृत्व आहे. त्या नेतृत्वाला त्यांच्या जीवनामध्ये उदंड यश लाभावं एवढी मी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं या ठिकाणी थांबवित. सर खूप खूप धन्यवाद. सर श्रद्धा आणि विश्वास ह्या दोन गोष्टी अशा आहेत. मला एक गोष्ट आठवते की एका टावर वरन दुसऱ्या टावर वरती एक माणूस दोरीवरून चालत चालत जात असतो. उंच टावर असतात, 50-50 मजल्याचे उंच टावर असतात. दोन्ही टावरला एक दोरी बांधलेली असते आणि एक माणूस एका टावरच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला त्या दोरीवरती चालत चालत जातो आणि त्याचा लहान मुलगा त्याच्या खांद्यावरती बसलेला असतो. जेव्हा तो एका बाजूने दुसऱ्या बाजूला जात असतो तेव्हा हजारोचा जनसमुदाय, कोणी बिल्डिंगवरतून बघतय, कोणी जमिनीवरती खालून बघतय, सगळेजण क्लॅप करतायत,
जेव्हा तो एका बाजूने दुसऱ्या बाजूला जातो तेव्हा सगळ्या लोकांनी क्लॅप करतात, लोक टाळ्या वाजवतात, त्याचं खूप खूप स्वागत करतात आणि त्याला त्याच्यासोबत सेल्फी काढायला मागतात. आता तो माणूस म्हणतो की आता मी तिकडनं इकडच्या टोकाला तर आलो, आता मला परत इकडून तिकडच्या टोकाला जायचं आहे, तर तुम्हाला वाटतं का मी परत इकडून तिकडच्या टोकाला जाईल दोरीवरून? तो लोक म्हणतात हो. तर तो माणूस त्यांना विचारतो की तुमचा विश्वास आहे? हो म्हणे, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही दोरीच्या ह्या टोकावरनं जसे टिकून इकडे आला तसे पुन्हा इकडनं तिकडे तुमच्या मुलाला खांद्यावर तुमच्या मुलाला खांद्यावर घेऊन तुम्ही पुन्हा इकडून तिकडे जा. मग त्या माणसाने त्या जनसमुदायाला जे काही तिथे लोक असतील त्या इमारतीवरती त्यांना एक प्रश्न विचारला, तर काही हरकत नाहीये, त्याने आपल्या मुलाला खांद्यावरनं काढलं आणि बाजूला ठेवलं आणि सांगितलं की चला तुमच्यापैकी कोण बसते माझ्या खांद्यावरती आता. त्यावेळेला मात्र सन्नाटा, एकदम सन्नाटा, सगळे शांत, कुणी पुढे यायला तयार नाही. सर हा फरक आहे बिलीफ आणि ट्रस्ट मधला, श्रद्धा आणि विश्वासातला हा फरक आहे. लोकांनी त्यावेळेला त्यांच्यावरती एक बिलीफ दाखवला, श्रद्धा होती की नाही हा जाईल बाबा इकडून तिकडे जाईल. विश्वास आणि दृढ विश्वास याच्यामधला जो फरक आहे तो फरक या गोष्टीमधून दाखवला. आजच्या या मुलाखतीच्या शेवटाला मी एवढं सांगेन की सर आमचा तुमच्यावर आणि तुमचा आमच्यावरती दृढ विश्वास असू द्या. आम्ही आपल्या लेकरासारखे आहोत, आपण मायबाप आहात, आपला आशीर्वाद नेहमीच आमच्या सोबत राहू द्या. कधी चुकलं मागलं क्षमा करा, चुकलं मागलं नक्की सांगा. आम्ही लेकरासारखे आहोत सर, आमचं वय किती हो? 45 वर्ष वय, आपलं वय आज 75 आहात. माझ्या वडिलांची जन्मतारीख 1946 आहे, 1 जून 1946, आणि आपणही 1946 आहात, त्यामुळे आपण माझ्या वडिलांच्याच ठिकाणी आहात. त्यामुळे आपल्या पायातली चप्पल घालण्याचा आम्ही कधी प्रयत्न करणार नाही, ते दुस्साहस आमच्याकडून कधी होणार नाही. परंतु भविष्यात कधीही या पांभराकडनं कधी चूक झाली तर नक्कीच पोटात घाला, सांगा आम्हाला. आमच्यावरती नाराज मात्र होऊ नका, कधी नाराज होऊ नका, कारण बापानं पोरांवरती कधी नाराज व्हायचं नसतं. सर आज आपण आला, मी सर आपल्याला साळी सूर्य म्हटलं आज, की आपल्यासारखा प्रतिभावंत व्यक्ती साळी समाजात आहे याचा मला यथार्थ अभिमान आहे, आणि मी साळी आहे याचा मला त्याच्यापेक्षा जास्त अभिमान आहे. मला बऱ्याच उपाधी दिल्या, त्या सगळ्याच उपाधींना मी पात्र आहे असं बिलकुलही नाही. मी एक साळी समाजातील जागरूक प्राध्यापक आहे, एक शिक्षक आहे, आणि जागरूक असल्यामुळं चळवळी स्वभाव असल्यामुळं ह्या सगळ्या लोकांचा माझा जवळून संबंध आला, हे माझं नशीब मी समजतो, आणि माझ्या हातून समाजाला घडवणार काही थोडंफार लेखन झालेलं आहे, त्याचं मला आत्मिक समाधान आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आतापर्यंत माझ्या लेखनासंबंधी 129 फोन आलेले आहे. विदर्भ असेल, कोकण असेल, मुंबई, ठाणे, मराठवाडा, सगळ्या विभागातून मला वाचकांचे फोन आले आहेत, काही पत्र आलेले आहेत. त्यामुळे हे जे आत्मिक समाधान आहे ते आत्मिक समाधान नशिबाशिवाय मिळत नाही, आणि योगायोगाशिवाय प्रामाणिक नेतृत्व भेटत नाही, प्रामाणिक माणसं भेटत नाही. योगायोग असल्यामुळं आपल्यासारखं प्रामाणिक हे नेतृत्व मिळालेलं आहे, हे आमचंही भाग्य आहे. मी वयाने जरी मोठा असलो तरी 1984 मी दैनिक सकाळ कोल्हापूरच्या अंका पेपरमध्ये लिहिलेलं आहे की प्रभावी नेतृत्व अभावी साळी समाजाची कुचंबना, हा 1984 मी लेख लिहिलेला आहे. आम्ही प्रभावी, प्रामाणिक, दारिद्र्य संपन्न आणि गरिबासाठी झटणारं नेतृत्व असलं पाहिजे, त्या नेतृत्वाची वाट आम्ही पाहत होतो. ते नेतृत्व आपल्या रूपानं साळी समाजाला मिळालेलं आहे, आणि आपलं नेतृत्व तरुणांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारलेलं आहे. 6 प्रांतांमध्ये आपले कार्यकर्ते आहेत, आपण कुठलाही कार्यक्रम घेतला तर 6 प्रांतातील आपले कार्यकर्ते त्या कार्यक्रमाला आवर्जून येतात. आपल्यावर दृढ विश्वास असल्यामुळेच या 6 प्रांतातील कार्यकर्ते आपल्या कार्यक्रमाला येतात. हे आपण जे मिळवलेलं आता ह्या कमी वयात आपण जे मिळवलेलं आहे, ती आपली जी कमाई आहे ती निश्चित कुठंतरी आपली यापूर्वी आपण पुण्याई केली असली पाहिजे. आपण यापूर्वी आपल्या आई वडिलांनी पुण्याई केली असली पाहिजे, आपण काहीतरी पुण्याई केली असली पाहिजे. ह्या पुण्याईशिवाय ह्या गोष्टी घडत नाही.
अडीच वर्षामध्ये आपण जे कमावलेलं आहे ते यापूर्वी 50-50 वर्ष काम करून अशा प्रकारचं यश मिळालं नाही, अशा प्रकारचा लोकसंग्रह करता आला नाही, अशा प्रकारचं अनेक कुटुंबांना कुटुंबांना आपण प्रत्यक्ष आर्थिक मदत करून त्यांचं जीवन कसं चालेल, दोन वेळची त्यांची चूल कशी पेटेल, ह्या कुटुंबाला दोन वेळचं समाधान कसं खायला मिळेल, या संबंधी आपण जे प्रयत्न केले आहेत हे प्रयत्न म्हणजे फार मोठी पुण्याई आहे. आणि ही पुण्याई ही योगायोग असल्याशिवाय निशबद असल्याशिवाय मिळत नाही. आपण फार मोठं फार मोठी कमाई केली, फार मोठी पुण्याई आपण याच वयात कमावलेली आहे हे सांगताना मला फार मोठा आनंद होत. सर आपले आशीर्वाद सदैव आमच्या सोबत राहू द्या. आशीर्वाद वगैरे एवढं मोठं काय नाही, परंतु आपल्या सोबत सर आपण जे म्हणतात ना खरं तर मोठेपणा राजेश बरोबर आहे ना. सर जे म्हणतायत की तुम्ही जे म्हणतायत त्याला मी पात्र नाही, खर तर सरांचा मोठेपणा याच्यामध्ये दिसून येतो. राजेश खरंच म्हणून मी पात्र नाही, माईक बंद राजेश. जीवन जगणारा मी प्राध्यापक आहे सामान्य. सर आज आम्ही खूप तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे आज आम्ही तुम्हाला खूप मोठमोठ्या उपाधी दिल्या, पण मगाशी तुम्ही जे सगळ्या साहित्यिकांची नावं घेतली मला असं वाटतं की तुमच्या लिखाणावरून तुम्ही साहित्यिकांमधले साळी समाजातले भाई आहात. जे पु ल देशपांडे अख्ख्या महाराष्ट्राचे भाई आहेत पु ल देशपांडे, तर ती उपाधी मला साळी समाजातर्फे तुम्हाला लिखाणाच्या बाबतीत द्यावीशी वाटते की तुम्ही साळी समाजाचे आमचे भाई आहात. आज आपण आलात आमचं व्यासपीठ धन्य धन्य केलं. या निमित्तानं मी आपल्याला एवढं सांगेन की आपली जी काही ग्रंथसंपदा आहे ती ग्रंथसंपदा जर पीडीएफ स्वरूपात आम्हाला जर मिळाली तर डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ती संपूर्ण साळी समाजातल्या आणि अन्य जाती धर्मातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जागतिक साळी फाउंडेशन नक्कीच प्रयत्न करेन. मी आपल्याला हेही सांगू इच्छितो की आपली जी ग्रंथसंपदा आहे ती पुढच्या 100 वर्षानंतरही साळी समाजातल्या लोकांना वाचता यावी यासाठी जतन करून ठेवण्यासाठी जर आपण आमच्याकडे दिलीत तर आम्ही तिचा अनंत अनादिकाळ तिचा आम्ही एक चांगला ठेवा म्हणून आम्ही जतन करू. आणि आज आपण येण्यानं जागतिक साळी फाउंडेशनचं वर्ल्ड साळी फाउंडेशनचं व्यासपीठ खऱ्या अर्थानं धन्य धन्य झालं असं मी म्हणेन. पुनश्च अपर्णा श्रद्धा आणि राजेश यांच्या वतीनं मी आपले हार्दिक आभार व्यक्त करून ही मुलाखत संपवण्यासाठी आपली परवानगी मागतो. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे मी स्वतः आभार मानतो. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जीवेश्वर. धन्यवाद.